सर्वांना पूर्वजय आज जय आपले आश्विन पौर्णिमा आषाढ़ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा आपले इतर वर्षावासाचा कार्यक्रम होत असतो तर आज आपल्या आश्विन पौर्णिमेचा आज आपण कार्यक्रम घेत आहोत त्यासाठी आजचे अध्यक्ष आपल्याला आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लाभलेले आहेत आपले रमेश मोर सर यांना मी विनंती करते आणि अवचरे सर ते रणामे सर आपल्या दळवीताई अलकाताई यांनी आपल्या तथागत भगवान बुद्धाची पूजा फूल मेणबत्ती आणि दूध यांनी आपली पूजा करायची आहे तथागत भगवान गौतम बुद्धांचा तर नेहमी आपले कार्यक्रम सुरू करण्याच्याऐवजी आपल्याला अध्यक्षांची गरज असते तर आपले आजचे अध्यक्ष आहेत आयुष्यमान रमेश मोहर सर यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षस्थान ग्रहण करावे सर्वांना जय भीम आत्ताच आपल्या ताईंनी अध्यक्षपदाची निवड केलेली आहे त्या सर्वांच्या वतीने आपल्या अभ्यारण्यातर्फे अनुमोदन देतो सर्वांना सप्रेम जय भीम आत्ताच आलेल्या सूचनानुसार मी अध्यक्षपद स्वीकारतो जय भीम आता बंदीजी ते येणार आल्यानंतर त्यांचे आपण धम्मदेशनार ऐकणारच आहोत त्यानंतर नेहमी आपलं स्वागत गीत आपल्या सगळ्यांच्या स्वागतासाठी आणि जे आपल्याला जे महामाता होऊन गेलेल्या आहेत महामानव होऊन गेले आहेत त्यांच्या एका स्वागतासाठी आपण एक स्वागत गीत गाणार आहेत आपल्या आयुष्यमती पवित्राताई लोखंडे बऱ्याच दिवसांनी त्यांचा आवाज ऐकलेला नाही आहे आज आपण त्यांचा आवाज ऐकूया त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या बजावू तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना त्रिवार वंदन विचार मंचावरील मान्यवरांना सप्रेम जय भीम जमलेल्या सर्वांना सप्रेम जय भीम गौतमाचे चरणी फूल वाहिले स्वप्न पाहिले
शरण पंचशिला अष्टांग मार्ग विश्व कल्याणाचा दाविसन मार्ग सत्यशील उद्धारक धम्म निवडलेले सत्यशील उद्धारक धम्म निवडलेले साकार झाले स्वप्न पाहिलेले साकार झाले स्वप्न पाहिलेले। नेहमी अभ्यास करून इथे कधी पण कुठलाही विषय द्या ते आपल्याला इथे माहिती सांगत असतात। काल आपल्याला भूतकाळात नेतात, भविष्यकाळात नेतात आणि तिथून परत वर्तमान काळात आणतात की तुम्ही ते भविष्यात रडत नका बसू आणि भूतकाळाची चिंता करू नका आणि भविष्यासाठी रडत नका बसून वर्तमान काळात या। असे आपले काल आज उद्या नेहमी त्यांच्याकडे काही काहींना विषय असतातच। तर असे आपले रणावरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आश्विन पौर्णिमा किंवा एखादी माहिती आम्हाला त्याच्यावर बोललं तरी चालेल किंवा एखाद्या विषयावर ते बोलले तरी चालेल। तर मी अधिक वेळ न घेता रणावरे साहेबांना विनंती करते की त्यांनी आम्हाला आमच्याशी संवाद साधावा। जगद्वंदनीय जगद्गुरु शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रामाई यांच्या पवित्र स्मृतींना विचारांना त्रिवार अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मोहोड सर सूत्रसंचलन करणाऱ्या आमच्या भगिनी काळेताई आणि आपणा सर्वांना सप्रेम जय भीम त्याचप्रमाणे अश्विन पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आपणा सर्वांना माहिती आहे हा आजचा दिवस जो आहे हा म्हणजे वर्षावासाचा जो शेवटचा दिवस असतो। जसं की आषाढ पौर्णिमा म्हणजे खरं वास्तव ती गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमा का? तर भगवान बुद्धाने त्या दिवशी पहिल्या पंचवर्गीय भिक्खूंना धम्मदेशना दिलेली आहे, गुरुनी देशना दिलेली आहे, म्हणून त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटलं जातं। आणि मग इतरांनी ती चोरली वास्तव ती पौर्णिमा आमची आहे, गुरुपौर्णिमा ही आमची आहे, मग यांनी चोरली। त्यांना सवयीचे बौद्ध धर्मातलं जवळजवळ मला वाटतं माझ्या माहितीनुसार 70-80% तत्त्वज्ञान यांनी चोरलेलं आहे। आणि का? तर त्या काळी भगवान बुद्धाच्या काळी म्हणा किंवा त्यानंतर सम्राट अशोकानंतर इवन 12व्या शतकापर्यंत भगवान या बौद्ध धर्माची भरभराट झालेली होती। आणि त्यानंतर मग तो जो बख्तियार खिलजीला यांनीच बोलावला, बख्तियार खिलजी यांनीच बोलावला, यांच्या यांच्यात आपसापसामध्ये भांडणं। जसं की तुम्हाला माहिती आहे जयचंद राठोडची मुलगी संयोगिता आणि पृथ्वीराज या दोघांचं प्रेमसंबंध होते। जयचंदची इच्छा नव्हती त्याला द्यायची पण ते त्यांनी ती त्याच्याबरोबर निघून गेली। आणि मग त्याला धडा शिकवण्यासाठी दुसऱ्या खान लोकांना, म्हणजे अशा प्रकारे ह्या देशामध्ये नुकसान या लोकांनी बाहेरच्या लोकांना बोलावून केलेलं आहे। इवन राजे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा या लोकांनी सतवलं आहे, आपल्या लोकांनी साथ दिलेली। इवन पुरंदर किल्ल्याचे जे किल्लेदार होते ते आपले होते, सयाजी महाराजांचे जे पूर्वज आहेत गायकवाड ते या भोर संस्थानाचे ते किल्लेदार होते अशा प्रकारे। तर मतितार्थ भगवान बुद्धाने पंचवर्गीय भिक्खूंना पहिल्यांदा धम्मदेशना दिली ती आषाढी पौर्णिमा आणि त्यानंतर या अश्विन पौर्णिमेला हा समाप्ती का केलं गेलं असं तुम्हाला आम्हाला चांगलं माहिती आहे की आषाढी ते अश्विन हा पावसाळ्याचा भाग असतो आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये भंते लोक जर धम्मप्रचाराला गेले तर त्यांच्यामुळे जीवजंतू पायाखाली येऊन मरतील, त्याचप्रमाणे जी नवीन पिकं आलेली असतात त्या पिकांवरती पाय पडून त्या पिकांचं नुकसान होईल, एकंदरीत कुठल्याही प्रकारची हिंसा होऊ नये हा त्या पाठीमागचा उद्देश होता। म्हणून आणि शिवाय पावसामध्ये भिजतील ते भंते लोक, आजारी पडू शकतील, नदीला पूर येतो, ओढ्यांना पूर येतो आणि त्या माध्यमातून त्या भंतेंचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी या कालावधीमध्ये विहारामध्ये थांबून धम्माचं आचरण करायचं, दुसऱ्यांना सांगायचं आहे, म्हणून हा 4 महिन्याचा वर्षावासाचा काळ भंते लोकांनी विहारात घालवायचा असतो। आणि मग या अश्विन पौर्णिमेनंतर परत त्यांनी पुढे
चरत भिक्खवे चारिकन बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणजे या धम्म प्रचाराच्या प्रसाराच्या कामाला या बंते लोकांनी जायचं असतं अशा प्रकारचं हे महत्त्व आहे. आता ताईंनी सांगितलं आपल्याला काल 14 ऑक्टोबर किंवा विजयादशमीला बाबासाहेबांनी आपल्याला या धम्मामध्ये घेतलेलं आहे. तुम्ही आम्ही जर सखोल विचार केला खोलवर विचार केला जर जाणून घेतलं तर खरोखरीच हा धम्म किती महान आहे हा धम्म किती महान आहे. तुम्हा आम्हाला सगळ्या रूढी परंपरेतून बाजूला करतो अंधश्रद्धेतून मागं आणतो आणि खऱ्या विज्ञानाच्या रस्त्यावरती आपल्याला आणून सोडतो. आणि तसं जर खोलवर विचार केला तर आपण विज्ञानवादी होऊ शकतो. आपण त्याशिवाय विज्ञान आणि विज्ञानवादी न झाल्यामुळं किती नुकसान होतं आहे तुम्ही आम्ही सर्वजण जाणतो आहे. आजही लाखो रुपये विज्ञानवादी न झाल्यामुळे हे पाण्यामध्ये जातात. सिगमंड फ्राईड नावाचा जगातला मोठा मनोरुग्ण तज्ज्ञ आहे. सिगमंड फ्राईड नावाचा जगातला सगळ्यात मोठा मनोरुग्ण तज्ज्ञ आहे. यांनी ही फिलॉसॉफी घेऊन जे मनोरुग्ण असतात त्यांच्यावरती औषधोपचार करायचं अशा प्रकारे केलेलं आहे. आणि त्यातून मनोरुग्ण जे मानसिक रुग्ण असतात हे बरे होतात. तुम्ही आम्ही विचार जर केला तर तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा थोडेफार दुर्गुण हे असतातच. माणूस आहे आपण आपल्यामध्ये दुर्गुण हे असतातच. या दुर्गुणाला आपल्याला जर नियंत्रणात आणायचं असेल आपली प्रगती करायची असेल तर ही फिलॉसॉफी अंगीकारली. तुम्ही विचार करा पहिलंच आपण काय म्हणतो त्रिशरण काय म्हणतो आहे बुद्धम शरणम गच्छामी म्हणजे काय कुठल्या देवाला आपण शरण जात नाही आहे आपण विज्ञानाला ज्ञानाला अनुसरतो आहे. आपण ज्ञानाला अनुसरतो आहे. जो माणूस ज्ञानाला अनुसरेल ज्ञान संपादन करेल त्याच्याप्रमाणे कार्यवाही घेईल त्याची नक्कीच प्रगती होईल. त्याप्रमाणे दुसरं आपण काय म्हणतो धम्मम शरणम गच्छामी. धम्म म्हणजे काय नीती आणि नीती म्हणजे धम्म म्हणजे नीतीनं वागणं माणसाने एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कशा प्रकारे वागायचं आहे हा धम्म आहे. एक दोन माणसं आले की धम्म आला. एका माणसाला धम्माची आवश्यकता नसते पण दोन आणि दोनापेक्षा जास्त माणसं आली तर त्याला धम्म म्हटलं जातं. सिम्बॉयसिस सिम्बॉयसिस हा शब्द तुम्हाला आम्हाला चांगला माहिती आहे. इथे कॉलेज आहे फार मोठं कॉलेज आहे आणि फार मोठा परिसर आहे. इवन सिम्बॉयसिसच्या मेन ऑफिसला बाबासाहेबांचं संग्रहालय आहे. या सिम्बॉयसिसचा अर्थ काय होतो या सिम्बॉयसिसचा अर्थ होतो या सृष्टीतले ज्या वनस्पती आहेत जे जीवजंतू आहेत प्राणी आहेत ते सर्वजण स्वतःचं पालनपोषण तर करतातच करतात त्याबरोबरीने स्वतःपासून दुसऱ्याचंही करतात. बघा वनस्पतीपासून ते स्वतःचं पोषण करतात त्याप्रमाणे आपलंही करतात आणि इतर प्राण्यांचंही पोषण करतात. तसंच प्रत्येक प्राणीसुद्धा आता तुम्ही आम्ही जर बुरशी हजारो प्रकारच्या बुरशी आहेत पण त्या सगळ्याच वाईट असतात असं नाही. आपल्याला पेनिसिलिन तयार जे आज पेनिसिलिन जे यूज केलं जातं किंवा वेगवेगळ्या लसी तयार केल्या जातात या बुरशीच्या माध्यम म्हणजे सिम्बॉयसिसचा अर्थ तुम्ही स्वतःपुरतं तर जगायचं जगायचं पण इतरांनासुद्धा फायदा करायचा. आणि ही बौद्ध फिलॉसॉफी हे बौद्ध तत्त्वज्ञान हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की स्वतःपुरतं जगायचं नसतं. त्या जसं एक डेव्हिड त्याचं नाव सेलिंगमन सॉरी डेव्हिड सेलिंगमन हा अमेरिकन शास्त्रज्ञ याने सांगितलं तुम्ही 3 प्रकारचं माणूस जीवन जगत असतो त्याच्या हयातीमध्ये तो 3 प्रकारची जीवन जगत असतो. म्हणजे आपल्याला जे आवश्यक आहे ते सगळं तो त्याप्रमाणे जगत असतो. जे काही खायला हवं असतं जे काही लिहायला हवं असतं ज्या काही भौतिक गरजा असतात त्या सगळ्या गरजा तो घेतो आणि त्याप्रमाणे जगून तो सुखाने जगायचा जगत असतो. आणि हे जे स्वतःपुरतं जगणं आहे हे तकलं असतं तेवढ्यापुरतं असतं. मग दुसरं जगणं कशा प्रकारचं असतं अशा प्रकारचं भौतिक जीवन जगत असताना आपण आपल्यामध्ये जे चांगले गुण असतील ते जास्तीत जास्त वाढवायचे. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जे चांगले गुण नसतील ते स्वीकारले पाहिजेत त्याचंही वाढ केली पाहिजे. आपल्यामध्ये जे दुर्गुण असतील ते काढले पाहिजेत आणि जे दुर्गुण नसतील त्यांना येण्यापासून आपण रोखलं पाहिजे. हा झाला सम्यक व्यायाम. हा सम्यक व्यायाम त्या शास्त्रज्ञाने सांगितलं की या प्रकारे जगा आणि
म्हणजे हे दुसऱ्या प्रकारचं जीवन जगणं झालं. त्याप्रमाणे तो पुढं म्हणतो सिगमन की तिसऱ्या प्रकारचं एक माणूस जीवन जगत असतो. आपण सर्वजण ह्या तीन प्रकारचे जीवन जगत असतो, आपल्याला माहीत नसतं. तिसऱ्या प्रकारचं जीवन आपण जे काही चांगले गुण संपादन केलेले आहेत, आपले जे काही चांगल्या गुणाचं आपण वाढ केलेली आहे, आपले जे आपल्यातले दुर्गुण आहेत ते घालवलेले आहेत, ते फक्त एकट्यापुरतं ठेवून चालणार नाही, तर इतरांसाठी आपल्या ज्या चांगल्या गुणांचा आहे तो इतरांसाठी मैत्री करुणा जी भगवान बुद्धांची आहे ती सगळ्यांप्रती केली पाहिजे. ज्या सृष्टीवरील प्रत्येक जीवसृष्टीबद्दल मैत्री करुणा प्रेम ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. अशा प्रकारचं हे तिसरं जीवन, आणि ह्या तिसऱ्या जीवनाला फार किंमत आहे. हे सर्व बौद्ध फिलॉसॉफीतून या जगातल्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी घेऊन तुम्हा आम्हाला धडे दिलेले आहेत. आणि आज आमचे भारतीय माणसंच बौद्ध फिलॉसॉफीचं अनुकरण करत नाही. इवन मी सुद्धा चुकतो, आपण सगळे चुकतो. आपण बौद्ध फिलॉसॉफी खरी अंगीकारत नाही आहे. आपण ज्या दिवशी खरं बौद्ध फिलॉसॉफी अंगीकारू, त्याप्रमाणे अनुकरण करू, त्याप्रमाणे चालू, खरोखरच खूप वेगळं समाधान असेल. बौद्ध निर्वाण म्हणजे काय, बुद्ध होणं म्हणजे काय, ह्या सगळ्या गुणांचा आपल्यामध्ये अंगीकार करणं, त्याप्रमाणे वागणं, त्याप्रमाणे चालणं, दुसऱ्याशी त्याच्याप्रमाणे त्याला ट्रीट करणं, अशा प्रकारचं, याला म्हणतात निर्वाण, याला म्हणतात बुद्ध झाला. अशा प्रकारे जो राहील वागेल तो बुद्ध होतो. म्हणजे वेगळी अशी शक्ती काही कोणामध्ये येत नसते. आजपर्यंत ह्या लोकांनी काय केलं की या अशा माध्यमातून, वेगवेगळ्या तपश्चर्याच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून वेगळी शक्ती, अशी काही शक्ती नसतेच मुळे. या जसं की आता आपण पाहतो ही लाईट लागलेली आहे, हे लाईटचं बटन बंद केलं की त्यातली लाईट व प्रवाह जो आहे तो बंद होतो. ज्यावेळेस लाईट त्या वायरमधून वाहत असते त्यावेळेस ॲटोमॅटिक त्या वायरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस म्हणजे तयार होत असतं, लोहचुंबकीय क्षेत्र तयार होत असतं. आणि ते जर खरं अनुभवायचं असेल तर हाय टेन्शन वायर असते बघा, 40-40 हजार किलोवॅटच्या, त्याच्याखाली जर आला माणूस तर तो उंच ओढला जातो, इतकं ते मॅग्नेटिक फील्ड मोठ्या प्रमाणात तयार होतं. म्हणजे ही कुठली अज्ञात शक्ती नसते, हे त्याबरोबर येणारं असतं. जसं की आपल्यामध्ये सुद्धा जी पचनक्रिया असेल, जे काही आपण खातो त्याच्या माध्यमातून जी एनर्जी निर्माण होते त्याला ह्या लोकांनी आत्मा शब्द दिलेला आहे. आणि भगवान बुद्धाने ह्या गोष्टी नाकारलेल्या आहेत. देव असेल, आत्मा असेल, ह्या गोष्टी भगवान बुद्धांनी नाकारलेल्या आहेत. बाकी सर्व धर्म या गोष्टीवरती आजही टिकू नयेत, आजही ते त्याप्रमाणे चालतात. परंतु आपण बाबासाहेबांनी जगातल्या सगळ्या धर्मांचा अभ्यास करून मग हा धर्म आपल्याला दिला आहे, तर आपल्याला पहिल्यांदा बाबासाहेबांच्या त्या आदेशाप्रमाणेच वागलं पाहिजे. आज 22 प्रतिज्ञा आपण काल घेतल्या, त्यामध्ये शेवटची प्रतिज्ञा आपण म्हणतो की आज माझा नवा जन्म होत आहे आणि तत्पर मी बौद्ध धर्माप्रमाणेच वागेन. म्हणजे ही एवढी मोठी शेवटची शपथ आहे, ती आपण फॉलो केली पाहिजे. वरच्या 8 शक्तीमध्ये बाबासाहेबांनी सांगितल्या प्रतिज्ञेमध्ये की टोटली हिंदू धर्म नाकारलेला आहे, टोटली हिंदू धर्म नाकारलेला आहे, पण आजही आम्ही त्याचं अनुकरण करतो. खेदही वाटतो या गोष्टीचा. आजही आमची माणसं लग्न असतील तर गावच्या देवाला पत्रिका द्यायला जातात आजही. आणि वेगवेगळे अजूनही वेगवेगळे प्रकारही अजून आम्ही या विधीच्या माध्यमात करतो. हे टाळले पाहिजे. हळद का खेळली जाते त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे, पूर्वीच्या काळी शेतामध्ये काम करायचे, सगळे शेतकरीच होते. शेतात काम केल्यामुळं रापलं जायचं शरीर, काळं बेंद्र किती गोरा असला तरी तो काळा होणारच. अशा प्रकारे मग ते हळदीनं त्याचा अंग धुतलं, मळी काढायचे 5 दिवस, तो स्वच्छ व्हायचा. तशा प्रकारे मग त्याला स्वच्छ करून त्यासाठी ती हळद खेळली जात होती त्यावेळेस. आज काय गरज आहे का? आज पुरुषसुद्धा एवढे नटतात तर महिलांचं काय घेऊन बसलो आपण. आणि त्याहून पुढचं जे गडंगनेर करतात, गडंगनेर का करत होते, आणि एक कट्यार असते हातामध्ये, ती का असते? आता गडंगनेर म्हणजे पूर्वी बघा महिलांवरती किती अत्याचार व्हायचे, दिल्या घरी तू
मेली तरी चालेल पण परत यायचं नाही म्हणून त्या बिचारीला सगळे लोक गोड गोड करून पाठवत होते. कट्यार का असायची त्यावेळेस हे मोमेडियन किंवा इतर जे गुंड लोक असायचे त्या मुलीला पळवून न्यायचे हो वाईट असायचं आणि मग तो संरक्षणाकरता ती कट्यार असायची. आज काही गरज आहे का या गोष्टीची? पण आजही आमची माणसं अशा प्रकारे वागतात आणि आपल्या बाबासाहेबांच्या नावाला आपण डब्बा लावतो, डाग पाडतो आहे, बाबासाहेबांना आपण अपमान करतो आहे याची जाणीवच नाही आहे आपल्याला. तर ही जाणीव आपल्याला असली पाहिजे की बाबासाहेबांच्या कुठल्याही कार्याला आपण डाग येत पडणार नाही. त्यांना कुठल्याही प्रकारचं आपण दो ह्याच्यातून पाहिलं गेलं ना पाहिजे. त्यांचा प्रत्येक शब्द दगडावरच्या रेघेप्रमाणे तो आपण पाळला पाहिजे. तरच कुठं आपण बाबासाहेबाचे खरे शिष्य आणि बौद्ध धर्मीय होऊ शकू. आज आपण मला संधी दिली त्याबद्दल आपलं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. नमोबुद्धाय, जय भीम, जय भारत. आज आपण प्रवचनाच्या आधी, भंतेंच्या प्रवचनाच्या आधी आपण अध्यक्ष आज आपले लागलेले आहेत रमेश मोहोळ सर, यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण आपल्याला सुरू करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इतर सर्व महामानवांना माझे त्रिवार अभिवादन, भंतींना वंदन, तसेच आपण सर्व उपस्थित असलेल्या बंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम. तसेच आज अश्विन पौर्णिमेच्या आपणा सर्वांस खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तथागताचा जन्म, त्यांचा गृहत्याग, त्यांची तपस्या, त्यांची ज्ञानप्राप्ती, धम्मप्रसार व नंतर महापरिनिर्वाण ह्या सर्व घटना पौर्णिमेच्याच दिवशी झालेल्या आहेत. त्यामुळे बुद्ध धर्मात पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे. अश्विन पौर्णिमेला तर अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण ह्याच दिवसापासून बुद्धांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नवीन वार्षिक पर्व सुरू होतो. बुद्धांच्या काळात वर्षा ऋतूत भिक्खू संघात धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यास फार अडचणी यायच्या. रोगट वातावरण, जंगली हिस्त्र पशु यांचा त्रास, यामुळे भगवान गौतम बुद्धांनी वर्षाच्या काळात धम्म प्रसारावर आंशिक असा पायबंद ठेवला होता आणि सततच्या पावसामुळे धम्म प्रसार शक्य नव्हता. म्हणून त्यांनी भिक्खूंना सांगितले की तुम्ही एकाच ठिकाणी रहिवास करायचा, सगळे भिक्खूंनी एकत्र यायचे आणि आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमे ह्या तीन कधीकधी चार महिने येतात ह्या काळात धम्माची उजळणी म्हणून धम्मावर चर्चा करावी. तसेच नवीन जे भिक्खू आहे ज्यांनी उपसंपदा घेतलेली असते, नवीन असतात ते, तर त्यांना धम्माचे ज्ञान योग्य प्रकारे मिळावे आणि भिक्खू संघात एक वाक्यता यावी आणि एकमेकांवर प्रेम निर्माण व्हावे. तसेच एकमेकांमधले भेदभाव नष्ट व्हावे ह्या उद्देशासाठी भगवान बुद्धांनी हे एवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा ह्या काळात सर्व भिक्खू संघ
एकाच ठिकाणी रहिवास करतात आणि ह्याच रहिवासाला बुद्ध धम्मात वर्षवास असे म्हणतात आणि हा वर्षवास अश्विन पौर्णिमेला संपतो त्यानंतर धम्म प्रसाराला असं पोषक असं वातावरण निर्माण होतं ह्या वर्षवासात भिक्खू संघ धम्मावर चिंतन आणि मनन करतात धम्मावर गहन अशी चर्चा करतात आणि कुणाच्या काही धम्माबद्दल शंका असेल तर त्याचे निरासरण ह्या चर्चेतून केले जाते या चर्चेनंतर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मनात कोणताही द्वेष न राहावा यासाठी भिक्खू संघ अश्विन पौर्णिमेला दूध तापून त्याची गोड खीर करून प्राशन करायचे आणि त्या काळचे हीच बौद्धकालीन परंपरा असायची दूध हे शीतल पेय आहे आणि चंद्राच्या शीतल प्रकाशात जर ते तापवले तर त्यात एक वेगळे असे तेज निर्माण होते अशी समजूत आहे वर्षावासात विहारातील चर्चेत भिक्खूंच्या तापलेल्या मनास शांत करण्यासाठी सामूहिकरित्या आनंद उत्सवात हे दूध प्राशन केल्या जाईल केल्या जायचं त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून शुद्ध मनाने भिक्खू संघ धम्माचा प्रसार करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या दिशेने धर्म प्रसार करण्यासाठी प्रस्थान करायचं बरं बाकीच्या ज्या घटना आहे बंदीजी आलेले आहे ते विस्तृतपणे सांगतील एवढं भरून मी माझं भाषण संपवतो धन्यवाद जय भीम महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधी सत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना प्रणाम करू बहुजन हिताय संघ बहुजन हिताय महिला संघ यांच्या मार्फत या विहारात चालणाऱ्या वर्षावासानिमित्त आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमाचे जे काही प्रवचन या ठिकाणी चालू आहेत आणि आज या कार्यक्रमाचा जो अश्विनी पौर्णिमा या कार्यक्रमाला आजच्या या पौर्णिमेला या ठिकाणी मी धम्म उपदेश आपल्याशी चर्चा मी करणार आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश मोहोड आणि त्याचप्रमाणे उपस्थित सर्व उपासक उपासिका मी पाठीमागे जेव्हा आलो होतो पाठीमागे जेव्हा प्रवचन केलं तेव्हा मी तुम्हाला एक सूचना करून गेलेलो होतो की आपण सर्वांनी चार आर्य सत्याचा अभ्यास केला पाहिजे असं मी म्हणालो आता मला माहीत नाही काय तुम्ही केलं काय चालू आहे किंवा बुद्ध बऱ्याच विहारांमधून वाचन वगैरे चालू आहे अभ्यास चालू आहे पण माझ्यासमोर सगळ्यात कठीण ग्रंथ तोच आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा सगळ्यात कठीण ग्रंथ आहे तो बाबासाहेब आंबेडकर फिलॉसॉफर होते आणि त्यांनी जे संकलन जे त्याच्यामध्ये केलेलं आहे त्या ग्रंथामध्ये त्याची एक एक ओळ म्हणजे एक एक ग्रंथ आहे तो साधा ग्रंथ नाही त्या ग्रंथाला समजून घ्यायचं असेल तर खूप आपलं वाचन खूप असलं पाहिजे कमीत कमी जर वाचन असल्याशिवाय तो ग्रंथ आपल्याला समजतो इतका तो ग्रंथ खोल आणि अतिसूक्ष्म असा तो ग्रंथ आहे तर त्या ठिकाणी त्या ग्रंथामध्ये जे बाबासाहेब आंबेडकर आपल्याला जे सांगतात त्याच्यामध्येही भगवान बुद्धांचे चार आर्य सत्यामध्ये उल्लेख आहे पहिले धम्मचक्र प्रवर्तनाचा उल्लेख आहे त्याचप्रमाणे बोधिसत्वाच्या 10 अवस्था 6 पारमिता 10 पारमिता अष्टांग मार्ग अशा अनेक मार्गांकाचाही उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी केला समाधीचा उल्लेख आहे सम्यक समाधीचा उल्लेख आहे त्याचप्रमाणे चारी विपसण्याचा तो उल्लेख त्या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे असंगाचं तत्त्वज्ञान त्याच्यामध्ये आहे नागार्जुनचं तत्त्वज्ञान त्याच्यामध्ये आहे आता तुम्ही हे सर्व शोधावं लागतं कुठं काय
हे जर समजायचं असं बाबासाहेब एक लाईनमध्ये बोलून जातात, परंतु ते खूप मोठं तत्त्वज्ञान त्या ठिकाणी बोलून जातं. आता त्या ठिकाणी जर तुम्ही बुद्धाने त्याच्या धर्मामध्ये जर व्यवस्थित अनुशीलन जर केलं तर त्याच्यामध्ये सर्व संस्कार अशाश्वत आहेत असं मान्य म्हणजे धम्म याच्या या प्रकरणाखाली असंग बौद्धचा उल्लेख केलेला आहे बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही वाचला असेल ना तो ग्रंथ. आणि त्यामध्ये अनित्य कशाला म्हटलेलं आहे, अनित्य काय याचं ते स्पष्टीकरण करतात आणि त्याच्याबरोबर शून्यवाद सांगतात. शून्यवाद हे नागार्जुन जे आहे यांचा जो शून्यवाद तर त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात. एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्जन्माची संकल्पना ही सुद्धा त्या ठिकाणी पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा हे दोन प्रकरण त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या बाबासाहेबांनी स्पष्टीकरण. बरेच लोक असं म्हणतात बाबासाहेब आंबेडकर पुनर्जन्म मानत नाहीत वगैरे सांगतात आणि ज्यादा तर पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा याचं स्पष्टीकरण करतात पण पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा याचं स्पष्टीकरण करतात. त्याच्याविषयी बरेच लोक कमी बोलतात आणि वस्तूविषयी जास्त बोलतात. म्हणजे चार भौतिक तत्व असतात, ते चार भौतिक तत्व ज्या आकाशामध्ये जे चार भौतिक तत्वामध्ये विलीन होणं त्यालाच ते पुनर्जन्म म्हणतात. पण व्यक्तीविषयी जी सूक्ष्म चर्चा आहे त्याच्याविषयी ते चर्चा करत नाही. कर्मसिद्धांताचा बाबतही बाबासाहेब खूप व्यवस्थितरित्या स्पष्टीकरण करत आहे. धम्म अधम्म आणि सबधम्म धम्माची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांची मांडली ती खूप महत्त्वपूर्ण मांडलेली आहे. ग्रहत्यागाचं कारण जे काही प्रवचनकार आहे ते बाबासाहेबांच्या नावाने ते असं ते सांगून जातात की बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रहत्यागाचं कारण रोहिणी निधीचा भास सांगितलं, पण तसं सांगितलेलं नाही बाबासाहेब. तुम्ही जर ते व्यवस्थित वाचलं ना मग तुम्हाला लक्षात येईल की ग्रहत्यागाचं कारण बाबासाहेब काय म्हणतात. आपण फक्त त्या रोहिणी नदीच्या वादापर्यंतच थांबलेलो आहोत आणि लोक सगळे म्हणतात ते रोहिणी नदीच्यामुळेच रोहिणी नदीचा वाद झाला आणि ते युद्ध होणार होतं आणि मग सिद्धार्थ गौतम आणि त्या युद्धाला नकार दिला आणि मग त्यामुळे संघाने त्यांना शिक्षा दिली की तुम्ही जर असं सैन्यामध्ये भरती होणार नसाल तर तुम्हाला देशत्याग करावा लागेल आणि ती देशत्याग सिद्धार्थ गौतमांनी स्वीकारला आणि ते अविनिष्क्रमण महाअविनिष्क्रमण झालं. आता इथंच लोक थांबलेले आहेत पण त्याच्यापुढे बाबासाहेब काय म्हणतात ग्रहत्यागाविषयी ते कुणीच बोलत नाही. आणि म्हणून त्या ग्रंथाचा आपण सूक्ष्म अभ्यास करायला पाहिजे. जेव्हा सिद्धार्थ गौतमांनी ग्रहत्याग केला ते राजगडला आले त्या ठिकाणी पर्णकुटी बांधली आणि तिथं साधना करू लागली. मग त्यांचे जे सुरुवातीचे जे शिष्य झाले ना पाच लोक ते त्यांना तिथे मिळाले आणि तिथे येऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा ग्रहत्याग केला अभिनिष्क्रमण केलं त्याच्यानंतर शाक्य आणि कुलियामध्ये वाद झाला नाही, त्यांनी सामोपचाराने वाद मिटवला, आता तुम्हाला परत जायला पाहिजे. आणि मग या ठिकाणी तर्क असा आहे जर रोहिणी नदीच्या वादामुळे जर सिद्धार्थ गौतमांनी त्याग केला असेल तर रोहिणी नदीचा वाद मिटला होता मग परत जायला पाहिजे होते, मग ते का नाही गेले. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की ते म्हणतात तिथला वाद मिटला असेल मला जगाचं दुःख मिटवायचं आहे, मला सत्वांचं दुःख मिटवायचं आहे. मग या ठिकाणी बाबासाहेब स्पष्ट भूमिका घेतात की सिद्धार्थ गौतमाला सगळ्यांना दुःखमुक्तीचा मार्ग शोधायचा होता. ते बोधिसत्व होते, ठीक आहे, ते दिव्य पुरुष होते आणि महामायाच्या स्वप्नाच्या याच्या आधारे जर पाहिलं तर त्यांना जे स्वप्न आलं ते बोधिसत्व त्यांच्या स्वप्नात आले किंवा पांढरा हत्ती आला आणि मग त्यांची गर्भधारणा वगैरे या सगळ्या गोष्टी आठ लोकांना बोलून जे त्याच्यामध्ये जे पारंगत होते स्वप्नामध्ये पारंगत असले विश्लेषण करणारे लोक होते त्यांना बोलवलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ त्यांनी काय सांगितला जर ते घरात राहतं चक्रवर्ती सम्राट होतील ग्रहत्याग केला तर ते बुद्ध होतील. मग त्याच्यानंतर आशित मुनी आले आणि आशित मुनीने ते काही स्वप्नाच्या अर्थाने भविष्यवाणी नाही केली, त्यांच्या 32 लक्षणं 80 उपलक्षणं पाहून मग त्याच्यात त्यांनी भविष्यवाणी केली की हे बुद्धच होणार, ठीक आहे. आणि नंतर मग शुद्धोधनला काळजी लागली कारण खूप म्हातारपणी खूप वय झालं होतं त्यांचं आणि त्यांना मूल झालेलं होतं, राजकुमार होते, त्यांच्या घराचा दिवा होता आणि स्वाभाविक आहे आणि मग आईवडिलांना ही काळजी लागणं स्वाभाविक आहे. म्हणून त्यांनी घरातून बाहेर जाऊ नये म्हणून याच्या सगळ्या सुखसोयी उपलब्ध त्यांना करून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर मग सिद्धार्थ गौतमाचं पुन्हा संसारात मन लागत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर उदयनरावाचा जो मंत्री होता त्याला चर्चा करायला तिथं पाठवलं. आता उदयन हे सिद्धार्थ गौतमाचा बालपणीचा मित्र पण होता आणि म्हणून त्या शुद्धोधनाने सांगितलं की तू जाऊन चर्चा कर त्यांच्याशी आणि मग ते येऊन चर्चा करतो आणि तो म्हणतो की मोठमोठे ऋषी मुनी जे आहेत अशा एवढ्या सुखवैभवासाठी तप सोडून येतात आणि तुम्हाला तर सगळं उपलब्ध आहे. तेव्हा ते सिद्धार्थ गौतम म्हणतात की या मी ऐहिक जीवनाच्या विरोधात नाही परंतु हे अनित्य असल्यामुळे माझं मन लागत नाही हे ते म्हणजे अनित्यची जी काही जो भाग होता जीवनाची जी अनित्यता आहे ही आपल्यामध्ये आली पाहिजे. त्याशिवाय जीवनाचं जे काही आसक्ती आहे अटॅचमेंट आहे
जो काही विकारानं आपण जे पकडलेलं आहे हे केव्हा सुटतं? जेव्हा माणसाला अनित्य तत्व व्यवस्थित समजतं. आणि म्हणून भगवान बुद्धाने सुद्धा धम्मपदामध्ये सभ्ये संखारा अनिच्छाती यथा पय्याय पसती अथ निबिंदती दुःखे हे समको विसुद्ध. हे पहिलं म्हणजे महत्त्वपूर्ण त्यांच्या त्या परमार्थिक गाथा, याला परमार्थिक गाथा म्हणायचं कारण ते निर्वाणाकडे जाणाऱ्या गाथा आहेत. म्हणून या परमार्थिक गाथेमध्ये भगवान बुद्धांनी पहिलीच गाथा अनित्य सभ्ये संखारा अनिच्छाती. आता याच्याविषयी जेव्हा प्रवचनकार जेव्हा भाष्य करतात तर खूप चुकीचं भाष्य करतात. सभ्ये संखारा, संखारा म्हणजे संस्कार समजतात. बरेच लोक जेव्हा बोलत असतात संखारा म्हणजे काय म्हणतात? संस्कार. पण तसं नाही. सभ्ये संखारा, संखारा म्हणजे जे कारणाने उत्पन्न आहे, जे हेतू प्रत्ययाने उत्पन्न आहे त्याला संखारा म्हटलेलं आहे. म्हणून या जगामध्ये जे काय अस्तित्वात आहे सभ्ये संखार अनित्य अनित्य आहे. म्हणून संस्कार शब्दाचे कुठं तो संस्कार शब्द ठेवलेला आहे त्याच्यावर त्याचा अर्थ बदलतो. अविद्यापच्य हा संखार इथं शब्द वेगळा. इथं अज्ञानपणामध्ये झालेले जे कर्म आहे त्याला संस्कार म्हटलेलं आहे. कायिक कर्म, वाचिक कर्म, मानसिक कर्म, कुशल अकुशल, अभ्याकृत जे कर्म आहे त्या कर्माला इथं संस्कार शब्द आलेला आहे. म्हणजे कर्माला उद्देशून समज. आता समजा आणखीन एक द्वादश निदानमध्ये शब्द आला भव. म्हणजे भव काय? हे भवी, हे भवसुद्धा कर्म आहे, हे संकारा कर्म आहे, भव कर्म आहे. द्वादश निदानमध्ये जे शब्द आलेले आहेत त्याचा अर्थ वेगळा होतो. पण इथे सभ्ये संकारा जेव्हा शब्द येतो तेव्हा हेतू प्रतिनी उत्पन्न झालेले ज्या काही वस्तू आहेत त्या अनित्य आहेत असं म्हटलेलं आहे. पण बरेच प्रवचनकार असं म्हणतात सभ्ये संकार जे काही संस्कार झालेले ते सर्व अनित्य आहेत असं ते म्हणतात. तसं नाही, त्याचा अर्थ वेगळा होतो. म्हणून एक आहे, म्हणून पाठीमागेही मी तुम्हाला सांगितलं की अभ्यास करण्याची एक पद्धती आहे शब्द, त्याचा अर्थ, त्याच्या व्याख्या, त्याचा निर्देश, या पद्धतीने आपण अभ्यास करायला पाहिजे. या पद्धतीने अभ्यास केला तरच आपल्याला बुद्ध वचन समजेल. बाबासाहेब काय म्हणतात, तत्वज्ञानी काय म्हणतात, किंवा हे काय लिखाण केले. कधी अभ्यास करत असताना शब्दाकडे विशेष लक्ष द्यायचं. शब्द त्याचा अर्थ काय होत आहे, त्याच्या व्याख्या काय होत आहे आणि त्याचा निर्देश काय होत आहे. आणि म्हणून पुनर्जन्माची जी संकल्पना आहे बुद्धिझममध्ये, आणि पुनर्जन्माची संकल्पना आहे तीर्थिक लोकांकडे जे आत्म्याचा पुनर्जन्म आहे, आणि भगवान बुद्धांनी पंचस्कंधात्मक जो पुनर्जन्म सांगितलेला आहे तो नेमका काय. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये असं म्हटलेलं आहे. तुम्ही आता वाचला असेल तो ग्रंथ, पण मी तुम्हाला ते सांगतो काय म्हणतात ते. ते म्हणतात शब्द साम्याचे घोटाळे करू नका. शब्द काय असतात? समान असतात, पण तसे घोटाळे करता कामा नये. हे त्यांचं निर्देश आपल्याला ते समजावून सांगतात. म्हणून मी तुम्हाला म्हणतो ग्रंथ काही साधा नाही, एक ओळ म्हणजे एक ग्रंथ आहे. शब्द साम्याचे घोटाळे करून तिकडे पुनर्जन्म शब्द आहे, इकडे पुनर्जन्म शब्द आहे. ब्रह्म शब्द आला तिकडे पण असेल, इकडे पण असेल. देव शब्द तिकडे असेल, इकडे असेल. पण आपले काय होतं? सगळं घोटाळे. कारण आपली बुद्धी जी आहे या विशेष तत्वाकडे लक्ष देत नाही की शब्दाचे अर्थ भिन्न असू शकतात, शब्दाच्या व्याख्या भिन्न असू शकतात, शब्दाचा निर्देश भिन्न असू शकतो. बुद्धिझमची एक वेगळी काय बैठक आहे, बुद्धिझमच्या तत्वज्ञानाची वेगळी बैठक आहे, बुद्धिझमच्या मार्गांगाची वेगळी बैठक आहे, बुद्धिझमच्या उद्देशाची वेगळी बैठक आहे. जे ध्येय आपल्याला गाठायचं आहे त्याची वेगळी पद्धत आहे. म्हणून या ठिकाणी आता भगवान शब्द आला तरी अशी काही लोकं म्हणणार असतील भगवान बुद्धांना भगवान कसं म्हणायचं, भगवान बुद्धांनी ईश्वर मानला नाही, त्यांना कळायचं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी आपल्याला जाणीव करून दिली, एवढं समजावून सांगितलं बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये शब्द साम्याचे घोटाळे करायचे नाही. म्हणून या ठिकाणी शब्द कुठल्या अर्थाने आला, या ठिकाणी शब्द कुठली व्याख्या या ठिकाणी आहे, या ठिकाणी शब्दाचा निर्देश कुठल्या प्रकारचा आहे हे आपल्याला पाहणं खूप अत्याशिवाय आपल्याला अभ्यास होणार नाही ना. म्हणून या ठिकाणी शब्द अर्थ व्याख्या आणि निर्देश या पद्धतीने आपण वाचन करायला पाहिजे. आता उदाहरणार्थ आज मी तुमच्याशी ज्या गोष्टीची चर्चा करणार आहे, कारण हा अश्विनी पौर्णिमा आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत हा सगळा जो कालावधी आहे प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाचा कालावधी आहे. तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर ते वाराणसीजवळ जे ऋषीपतन या ठिकाणी आले आणि त्या पंचवर्गीय भिक्षू तिथे राहत होते त्यांनाही तिथं उपदेश केलेला आहे. आणि तो कुठला उपदेश केला? चार आर्य सत्याचा. म्हणजे त्या ठिकाणी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन आहे, त्याचा जो विषय वस्तू आहे ते चार आर्य सत्य आहे, आणि त्याचं जे स्थान आहे वाराणसी ऋषीपतन. आता त्याला आपण काय म्हणतो? सारनाथ.
सारनाथसुद्धा म्हटलेलं आहे. आता ते सारनाथ नाव पडलं कसं, ऋषीपदनं त्याला का म्हणायचं, वाराणसी शहराचा इतिहास माहीत पाहिजे, सारनाथ कशाला म्हटलेलं आहे, ऋषीपतन कशाला म्हटलेलं आहे आणि भगवान बुद्धांनी त्याच ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन करण्याची कारणं कोणती, हे सगळं शोध घ्यायचं असतं. अभ्यास करत असताना हे सगळा शोध घेऊन मग त्याच्यावर पडते, साध असंच आलेलं नसतं, हे सगळे नाम करणारा इतिहास असतो. आता ऋषीपतन जेव्हा तिथं म्हटलेलं आहे, तिथं अनेक पेचक बुद्ध जे होते किंवा भारंत होते किंवा सम्यक्सम बुद्ध, त्या स्थळावर अनेक बुद्ध होऊन गेले, त्यांना ऋषी म्हणतात. बुद्धांचंच नाव ऋषी आहे. जे ऋतला जाणतात त्यांना ऋषी म्हणतात, जे निसर्गाला जाणतात त्याला ऋषी म्हणतात आणि भगवान बुद्धच ऋषी आहे. हे सगळे अनेक बुद्ध होऊन गेले त्यांना ऋषी म्हटलेलं आहे, पेचक बुद्धांना ऋषी म्हणतात. आणि त्याचबरोबर सारनाथ नाव कसं पडलं, तर एक जातक कथेमध्ये जे मृग जातक जे आहे त्याच्यामध्ये जो राजा हरणाला कापून जो त्याचे मांस खायचा त्याला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी जे सारंग जे बोधिसत्व जे हरण आहे त्यांनी त्या राजाला उपदेश करून ते सगळं थांबवलेलं आहे, हिंसा थांबवलेली. आणि म्हणून तिथे एक मंदिर पण आहे, हिंदू लोक त्याची पूजा करतात. सारंगनाथ हे बोधिसत्वाचं मंदिर आहे. आणि मग ह्या सारंगनाथ जे आहे, सारंग जे आहे, त्या सारंगवरून सारनाथ नाव पडलं. सारनाथ आणि सारंगमध्ये जास्त फरकच नाही, त्याचंच त्या परिवर्तन सारनाथमध्ये झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सारनाथ या शब्दाला इतिहास आहे, वाराणसी या शब्दाला इतिहास आहे, त्या ऋषीपतन या शब्दाला इतिहास आहे. आणि भगवान बुद्ध तिथं जाऊन जेव्हा ते धम्मचक्र प्रवर्तन करतात त्याच्या अगोदर अनेक बुद्धांनी तिथं धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे. ककुचंद, कोणागमन, काश्यप या तिन्ही बुद्धांनी तिथं धम्मचक्र प्रवर्तन, त्यांची आसन त्या ठिकाणी आहेत. आणि भगवान बुद्ध जेव्हा प्रथम धम्मचक्र प्रवर्तन करतात त्या आसनाला चक्कर मारतात, प्रदक्षिणा करतात आणि चौथ्या आसनावर बसतात आणि त्या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन करतात. आता तुमचा इतिहास काय सांगतो, तुम्ही काय विचार करता, सिद्धार्थ गौतमापासूनच बुद्धिझम सुरू झाला असं नाही. सिद्धार्थ गौतमाच्या अगोदर 27 बुद्ध झाले. हडप्पा मोहनजोदडोपासून हा बौद्ध धर्माचा इतिहास आहे प्राचीन. त्या ठिकाणी स्तूप आहे, त्या ठिकाणी दीपंकर बुद्धांची मूर्त्या सापडलेल्या आहेत. दीपंकर बुद्धांच्या मूर्त्या आहेत, काश्यप बुद्धांच्या मूर्त्या आहेत, ककुचंद बुद्धांच्या मूर्त्या आहेत, कोणागमन बुद्धांच्या मूर्त्या सापडल्या आहेत, सम्राट अशोकाने त्याचा जिक्र केलेला आहे. आणि बुद्धिझम खूप प्राचीन आहे. सिद्धार्थ गौतमपासून इतिहास सापडतो तो प्रश्न वेगळा, पण सिद्धार्थ गौतमाच्या अगोदर 27 बुद्ध झाले, हे 28वे बुद्ध आहेत, हे स्थवीरवादी परंपरेमध्ये पाली परंपरेमध्ये याचा जिक्र आहे. म्हणजे आपल्याला ह्या सगळा इतिहास समजावा लागेल, समजून घ्यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तत्त्वज्ञान समजायचं असेल तर इतिहासही महत्त्वपूर्ण आहे, तत्त्वज्ञानही महत्त्वपूर्ण आहे. आणि त्याचप्रमाणे वाचत असताना काय करायचं, शब्द, अर्थ, व्याख्या आणि निर्देश. आता या ठिकाणी प्रथम धम्मचक्र प्रवर्तनामध्ये विषयवस्तू 4 आर्य सत्य आहेत. आता ह्याच्यात किती शब्द आले, 4 आर्य सत्य. ठीक आहे, 4 म्हणजे किती, 4 म्हणजे किती, खूप सोपा प्रश्न, आपण सगळे पहिलीतून आलेलंच आहोत. 4 म्हणजे 4, पण हे कुठले 4 आहेत, 400 रुपये आहेत का, 4000 रुपये आहेत का, 4 माणसं आहेत, याचा उल्लेख जिक्र निर्देशाचा वेगळा आहे ना. या 4चा निर्देश आहे, पहिला आहे दुःख आर्य सत्य, दुसरा आहे दुःख समुदय आर्य सत्य, तिसरा आहे दुःख निरोध आर्य सत्य आणि चौथा आहे दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आर्य सत्य. हे 4 शब्द या 4 भागाला उद्देशून आले म्हणून त्याला 4 म्हटले. ठीक आहे, हे 400 रुपये नाही, आपला निर्देश वेगळा, 400 रुपये, 4000 रुपये, 4 माणसं हे वेगळा निर्देश आहे. इथं जो 4 शब्द आलेला आहे या 4 आर्य सत्याला उद्देशून आलेला आहे. आता पुढे शब्द आहे आर्य. आता आर्य शब्दाला का आपला झाला गोंधळ, होतो नाही गोंधळ, बऱ्याच वेळेला गोंधळ होतो. वामन मी पाठीमागे म्हणालो होतो, वामन मेश्राम साहेबांचे ज्यांनी भाषण ऐकले आर्य आणि अनार्य, त्यांनी जर आर्य शब्द पाहिला तर त्याच्या डोक्यामध्ये वामन मेश्राम साहेबांचे जे प्रवचन आहे त्यांच्या ज्या व्याख्या आहेत ते उभा राहणार. अरे इथं आर्य शब्द कसा काय आला, म्हणून शब्द सौम्याचे घोटाळे करायचे नाही. वामन मेश्राम साहेब जेव्हा आर्य शब्द वापरतात आणि इथं 4 आर्य सत्यामधला जो आर्य शब्द आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा अर्थाचा फरक आहे आणि व्याख्याचा फरक आहे. वामन मेश्राम साहेब जातीवाचक शब्द आर्य वापरतात, नस्लवाचक शब्द आर्य वापरतात, युरेशियामधून भारतामध्ये जे आर्य आले त्याच्याविषयी ते इतिहास मांडतात. पण इथं जेव्हा शब्द आर्य आलेला आहे, 4 आर्य सत्य, मग इथं आर्य कोण आहे, बुद्ध आहे आणि त्यांचं सत्य आहे. आलं लक्षात, टायटल लक्षात आलं, म्हणजे आर्य कोण आहे, बुद्ध आहे. आणि म्हणतं आर्य आणि अनार्य असे दोन शब्द येतात. मग इथं आर्य, तुम्ही पण आर्य आहात,
जर विकार मुक्त असाल तर आर्य कोणाला म्हणायचं जो विकारातून मुक्त झाला तो आर्य झाला श्रोतापन्न सकृतागामी अनागामी अर्ह ठीक आहे पेचक बुद्ध बुद्ध बोधिसत्व हे सगळे आर्य आर्य संघ विकारातून मुक्त झालेला संघ अनार्य संघ अजून विकारात आहे संघ आहे भिक्खू संघ आहे पण अजून विकारातून मुक्त नाही जे विकारातून मुक्त झाले ते आर्य संघात गेले म्हणून या ठिकाणी भगवान बुद्धांना आर्य म्हणतात आलं लक्ष म्हणून मी तुम्हाला अभ्यास करण्याची पद्धत सांगतो कशी अभ्यास करायचा शब्द अर्थ व्याख्या आणि निर्देश यानुसार अभ्यास करायचा हे चार आर्य सत्य तर चार आर्य सत्यामध्ये सत्य कशाला म्हणणार हे आपलं सत्य नाही आपलं सत्य दोन मिनटात चेंज होतं आपलं सत्य नसतंच आपण सगळ्या अज्ञानात जगत असतो आणि आपल्या सत्याचा व्यवहारिक अर्थ असतो व्यवहारिक अर्थ असतो आपल्या सत्यामध्ये आपण काही पारमार्थिक सत्य नसतं यथार्थ सत्य आपल्याकडे नसतं व्यवहारिक सत्य असतं आणि व्यवहारिक सत्यामध्ये दोन भाग असतात त्याच्यामध्ये सत्य आणि असत्य होतं मग उदाहरणार्थ हे गोड नाही म्हणजे गुळ नाही हे गोड आहे म्हणजे गुळ गुळासारखं दिसणारे दोन भाग आहेत पण हे गोड नाही लागत ह्याचं हे चव वेगळीच आहे म्हणजे गुळ नाही असं आपण म्हणतो म्हणजे आपलंच जे सत्य आहे ते व्यवहारिक सत्य आहे परंतु बुद्धाने जे सत्य मांडलेलं आहे जे पारमार्थिक सत्य मांडलेलं आहे ते वेगळं आहे ते प्रज्ञेचा तो भाग आहे आणि म्हणून इथे पहिलं जे आर्य सत्य आहे ते भगवान बुद्धाने दुःखाचं ज्ञेय केलेलं आहे ते अनुभूती घेतलेली आहे ते खूप सहिष्णू होते दुःखाच्या बाबतीमध्ये ते करुणावान होते प्राणीचं दुःख बघितलं तर ते रडत असत इतकं ते संवेदनशील होते आणि म्हणून या ठिकाणी भगवान बुद्धाने दुःख आर्य सत्यामध्ये जे जे वर्णन केलं जगातील सर्व लोकांचं दुःख त्याच्यात समाविष्ट आहे मग ते दुःखाचीच भाषा बोलून नाही थांबले ना त्याच्यानंतर दुःखाचं कारण नाही कोणाला कारण नाही सांगितलं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो भगवान बुद्धांनी दुःखाचं कार्य कारण हा सिद्धांत खूप तोकडा सिद्धांत आहे भगवान बुद्धांनी कार्य कारण भावाच्या पुढचा सिद्धांत सांगितला त्याला हेतू प्रत्ययचा सिद्धांत दुःख समुदय दुःखाचा उदय जो होतो तो हेतू प्रत्ययाने होतो त्याच्यामध्ये ते कारण सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा मी विहारामध्ये बघतो दुःख दुःखाचं कारण तृष्णा एवढंच सांगतात दुःखाचं कारण तृष्णा एवढंच बुद्ध बोलले का आणखी भरपूर आहे आता आपल्याला जवळपास 68 वर्ष झाले धम्मदीक्षा घेऊन मग आता 68 वर्ष म्हणजे खूप झाले आता म्हातारे झालो आपण सगळे 68 वर्ष म्हातारे झालो ना 60 वर्ष गेल्या तर रिटायरमेंट झालेले आपण म्हणजे कमीत कमी आत्ता तरी आपल्याला बुद्धधम्म समजायला पाहिजे ना तर या ठिकाणी दुःख समुदय काय दुःख निरोध काय दुःख निरोध गामिनी प्रतिपदा काय याचा व्यवस्थित अभ्यास आपण करायला पाहिजे तर दुःख आर्य सत्यामध्ये भगवान बुद्धांनी म्हटलं जन्म दुःख आहे म्हातारपण दुःख आहे रोग दुःख आहे आणि मरण दुःख आहे याच्यावर बाबासाहेबांनी ऑब्जेक्शन घेतलं संघावर कुठं घेतलं बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये पण ते ऑब्जेक्शन नाही ते प्रेरणा आहे पुन्हा लक्षात ठेवा ऑब्जेक्शन आणि प्रेरणामध्ये फरक होतो बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपण जे लोक आहेत त्यांनी त्याचा शोध घेण्यासाठी ते प्रेरणा दिली पण काही लोकांनी असं लिहिलं की बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम आर्य सत्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही नाही असं नाही केलं बाबासाहेब म्हणाले जर जन्म दुःख आहे आणि जर मृत्यू दुःख आहे मग ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्याची आशावाद संपला ना परंतु तसं नाही तुमची आमची कारणं असतात ना ती वर्जवरची असतात भगवान बुद्धांनी इतकं सूक्ष्म आणि गंभीर कारणं सांगितलीत आपल्या दुःखाची आपण जे कारणं विचार करत असली कारणं नाही सांगितली ही कारणच वेगळं आहे हे खूप गंभीर कारण आहे म्हणून तर जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं ना त्यांना पहिला प्रश्न पडला की मला इतकं सूक्ष्म आणि गंभीर ज्ञान प्राप्त झालेलं आहे हे कुणाला सांगायचं आणि मग ते कुणाची आठवण करतात या 5 लोकांची नाही आठवण केली त्यांनी अलार कलामाची आठवण केली तत्व समजते परंतु अलार कलाम भगवान बुद्धांना ज्या दिवशी बुद्धत्व प्राप्त झालं त्याच्या आठवड्यापूर्वीच त्याचं निधन झालं होतं तुम्ही लावतो आणि मी दुसरं आठवण केली राम उदक बुद्धाची आणि राम उदक बुद्ध पण त्याच रात्री मी लावतो आणि मग या 5 लोकांची आठवण काढली आणि या 5 लोकांची आठवण काढण्याचं एक कारण आहे ते म्हणतात त्यांनी 6 वर्ष माझी सेवा केली आणि मग त्यांची आठवण मग ती कुठे आहेत ते सारनाथला आहेत आणि मग तिथं जाऊन हे प्रथम धम्मचक्र प्रवर्तन करतात म्हणजे या ठिकाणी बुद्धाने जो उपदेश केलेला आहे या दुःख आर्य सत्यामध्ये जाती दुःख जरा दुःख व्याधी दुःख मरण प्रियाचा वियोग दुःख अप्रियाचा संयोग दुःख मनातील इच्छा पूर्ण न होणं म्हणजे दुःख पर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं दुःख जर कुठला असेल तर याच्यामध्ये पंच उपादान स्कंदा दुःख हे दुःख आहे बाकी ते समजण्यासाठी आहे उदाहरण स्वरूप आहे परंतु खरं दुःख पंच उपादान स्कंदा दुःख मग जन्म काय
पाच स्कंदाचा योग जन्म आहे. मृत्यू काय? पाच स्कंदाचा वियोग मृत्यू आहे. म्हातारपण काय? पाच स्कंदाचा जर्जरीतून म्हातारपण आहे. आणि रोग काय? पाच स्कंदामध्ये आलेली विकृती रोग हे पाच स्कंदाशी संबंधित आहे. आणि म्हणून एक आहे पंचस्कंदाचा अभ्यास करा. ह्याला धर्मतत्व म्हटलेलं आहे. तत्वार्थ दर्शन आपल्याला करायचं. तुम्ही विपासना करता ना? कोणकोण करतो विपासना? हात वर करा. किती लोक विपासनाधारक आहेत? एक दोन तीन बरीच आहेत. बरीच तर तत्वार्थ दर्शन करणं खूप गरजेचं आहे. आपल्या विपासना त्यासाठी आहे. शमत आणि विपासना ही तत्वार्थ दर्शन करणं. तत्व काय? स्कंद, आयतन, धातू, द्वादश निदान हे तत्व आहेत. याला पूर्ण अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी दुःख आर्य सत्य सांगत असताना तथागतांनी सर्वांच्या दुःखाचं सत्वांच्या सर्वांचं दुःखाचं इथे विश्लेषण केलेलं आहे. तर पंच उपादान स्कंद दुःख हे आपल्यासारख्या लोकांना नाही समजत. हे आर्य जे आहेत, जे बुद्ध आहेत, त्यांच्या ह्या पूर्ण बोधीचं ते ज्ञान आहे. म्हणजे आपल्याला ते करावं लागेल, लक्षात घ्यावं लागेल. आपल्या रोजच्या जीवनामध्ये दुःख असतं, पण दुःखाची कारणं आपली वेगळी असतात. समजा की नातूला ताप आला, नातूला ताप आला, पोराने आपल्या आजीकडे घेऊन गेलं की पोराला ताप आला, तर आजी काय कारण शोधते? अरे खूपच ताप आला आहे, त्याला बाहेरचं काही लागलं का काय? हे काय कारण? सगळी अज्ञानपणातली कारण, व्यवस्थित कारण नाही. आता तुम्ही डॉक्टरकडे जाता, आजारी आहे तुम्ही डॉक्टर. मग डॉक्टर म्हणतात, अहो डॉक्टर किती पैसे असेल तेवढे सांगा, औषधाचे पैसे घ्या. मग डॉक्टर म्हणतात, नाही आता शरीर साथ देत नाही त्याचं, आता औषध देऊन उपयोग नाही. कुणी हात वर केले? डॉक्टरांनी हात वर केले. मग जाती जरा व्याधी मरण ह्या त्यांना नाकारण्याचं काही गरज नाही ना. रोग आहेच. जो माणूस मरतो तो रोगानेच मरतो की? हॉस्पिटल अधिक असतील, डॉक्टर अनेक असतील, पण असं तुम्ही दाखवा की तो रोगाने मरणार नाही, म्हातारपणाने मरणार नाही, वय संपल्यावर मरणार नाही. जन्मामध्येच मृत्यू लपलेला आहे ना. तर ही भगवान बुद्ध वास्तविक सांगतात, सत्य सांगता, याला कोणी नाकारू शकत नाही. म्हणून हे पहिलं जे आर्य सत्य आहे ना, याच्यावर चिंतन मनन करा. अनुभूतीच्या सरावर पण आपल्या जीवनामध्ये आपण रोज जगत आहोत, त्याच्यावर जाऊ द्या. आणि मग दुसऱ्या कारणाकडे वळा, दुःख समुदय. दुःखाचं कारण जे बुद्धाने सांगितले ना, त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी द्वादश निदान सांगितलं. पहिलं सांगितलं अविद्यापासून दुःखाचे निमित्त. अज्ञानाचं आवरण आपल्या चित्तावर आहे आणि त्या अज्ञानपणामध्ये आपण कर्म करत आहोत, त्याला संस्कार म्हटले. तीन प्रकारचं कर्म, काया वाचा मन. आणखीन आपल्याला व्यवहारिक ज्ञान आहे, पण या विश्वाचं स्वतःचं मनाचं याचं वास्तविक ज्ञान आपल्याला नाही. कुठं ज्ञान आहे आपल्याला? आपण आपल्या बुद्धीच्या विचाराच्या कल्पनेमध्ये वाहून गेलेलो आहोत. सातत्याने विचार चालू आहेत, सातत्याने कल्पना चालू आहेत, सातत्याने आपल्यामध्ये इच्छा निर्माण होत आहे आणि आपण त्याच्यात वाहत चाललेलो आहोत. माणसाला मरेपर्यंत कळत नाही की मी कोण आहे, शरीर काय आहे, हे जगत काय आहे, हे तत्व काय आहे, नाही कळत. आणि भगवान बुद्ध म्हणाले, अविद्या जर नष्ट करायची असेल तर प्रज्ञा प्राप्त करायला, अंधकार नष्ट करायचा असेल तर दीपक लावला पाहिजे, दिवा लावला पाहिजे, प्रकाश उत्पन्न केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी प्रकाशरूप प्रज्ञा प्राप्त करण्याचा हा मार्ग आहे. आणि इथं दुःख समुदय आर्य सत्यामध्ये अविद्या म्हणजे अज्ञान, अज्ञानपणामध्ये कर्म संस्कार, आणि हे विज्ञान. विज्ञान म्हणजे जे जन्म घेण्याचं जे कॉन्शियसनेस आहे. म्हणून या ठिकाणी अविद्याग्रस्त, अज्ञानाने युक्त आणि कर्माने बद्ध संस्कार केलेलं हे विज्ञान गर्भाशयामध्ये प्रवेश केलं म्हणजे त्याचा जन्म झाला. हे तीन पूर्वजन्माशी संबंधित आहे. कुठले? अविद्या, संस्कार आणि विज्ञान. या विज्ञानामध्येच अविद्या आहे. या विज्ञानाशी संबंधित संस्काराचे कर्म किंवा सॉफ्टवेअर आहे. हे तिन्ही मिळून गर्भाशयामध्ये प्रवेश झाले. मातापित्याचं पाहिजेच पाहिजे, समागम पाहिजेच. पण त्याचप्रमाणे बुद्धिझम असं सांगतो की पाठीमागच्या भूतकाळातील विज्ञान या गर्भाशयामध्ये प्रवेश करते. आणि मग त्या ठिकाणी प्रवेश केला म्हणजे तिथं काय म्हणतात बुद्ध? वियान पच्या नाम. मग आता शरीर आकार घ्यायला लागतं आणि मग बाकीचे म्हणजे आहे ते मन त्याच्यामध्ये त्या मूळ जे विज्ञानातून मग चक्षुविज्ञान, श्रोतविज्ञान, घान विज्ञान, जीवा विज्ञान अशा बाकीचे मनं उत्पन्न होतात. म्हणून इथं म्हटलं आहे की विज्ञान पच्या नाम, नामरूप पच्या षडायतन. षडायत म्हणजे सहा इंद्रिय, डोळे, खान, नाक, जीभ, त्वचा, मन आदी इंद्रियाचं उत्पन्न होतं. आणि मग या षडायतन पच्या फस्स. फस्स म्हणजे विषयाचं ज्ञान, म्हणजे डोळे निरोगी पाहिजेत, त्या ठिकाणी मन चक्षु विज्ञान उपस्थित पाहिजे आणि बाहेर दृश्य पाहिजे. हे तीन मिळाल्यानंतर त्याला स्पर्श म्हणतात. स्पर्श म्हणजे असं टच एवढंच नाही, हे फिलॉसॉफिकल याचं वेगळं विश्लेषण आहे. म्हणजे या ठिकाणी स्पस्स पच्या फिर वेदना, फिर वेदना पच्या फिर तृष्णा. विपासना करणाऱ्या लोकांना लक्षात घ्या,
कृष्णा तणापच्या उपादान आणि उपादानपच्या भव, भव म्हणजे कर्म, म्हणजे आपण कर्मातून कर्म निर्माण करत आहोत, क्लेशातून क्लेश निर्माण करत आहोत, कर्मातून क्लेश निर्माण करत आहोत, क्लेशातून कर्म निर्माण करत आहोत, म्हणजे या ठिकाणी आपलं दुःख चक्र चालू आहे. म्हणून महापरिनिर्वाणामध्ये भगवान बुद्धांना प्रश्न करण्यात आला की तुम्ही आता महापरिनिर्वाणानंतर तुमच्या या आस्तीचं करायचं काय. तर भगवान बुद्धांनी पूजा सुरू केली, काय सांगितलं, या आस्तीवर चौरस्त्यावर स्तूप बनवा. हे महापरिनिर्वाण सूत्रामध्ये कुणी सांगितले निर्देश केला स्तूप बनवायला, भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि भगवान बुद्धानंतर मूर्त्या बनल्या अशातला भाग नाही, त्याच्या अगोदरच मूर्त्या होत्या, ती परंपरा होती. म्हणजे या ठिकाणी भगवान बुद्धांनी स्तूप बनवायला सांगितले आणि सांगितले की जे उपासक उपासिका श्रमण ब्राह्मण यांना आशीष मिळेल, प्रेरणा मिळेल, आशीर्वाद, म्हणून त्यासाठी हे स्तूप उभा केले. म्हणजे या ठिकाणी पूजेचा निर्देश, मूर्तीपूजा, स्तूप पूजा या भारतात जर कोणी सुरू केली असेल ते बौद्धांनी सुरू केली. मग बाकीच्या लोकांनी ती आत्मसात केली, गिळूनकृत केली किंवा त्याला चेंज केलं, परिवर्तन केलं, कब्जा केला, तो भाग वेगळा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे बुद्धांच्या अस्थीची पूजा करायला सांगितली, कारण का, ते अनाश्रव अस्थी आहे, त्याच्यात आश्रव नाहीत, कामाश्रव, भवाश्रव, अविद्याश्रव नाही, आपल्याकडं आपण आश्रवयुक्त मन आहे आणि त्यामुळे आपल्याला दुःख वाढत आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय दुःखाची उत्पत्ती कशी होते, अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, फस, वेदना, तणहा, उपादान, भव, जाती, जरा, मरण, शोक, परिदेव, दुःख, दुर्मय सगळंच उत्पन्न होतं. म्हणजे या ठिकाणी आपलं जे स्ट्रक्चर आहे दुःखाच्या पलीकडे काहीच उत्पन्न करत नाही, हे लक्षात आलं का तुम्हाला? बुद्ध हे सांगतात, डोळ्यांनी बघितलं का दुःखच उत्पन्न होणार, कानाने ऐकलं का दुःखच उत्पन्न होणार, शरीरात दुःख, मनात दुःख, कर्मात दुःख, कारण त्याचं कारण आहे, कारण आपल्याला हे गोष्ट लक्षात येणं आहे की माझ्यावर क्लेश आवरण आहे, ते काढायचं आहे. अज्ञानाचा अंधकार माझ्या आवरण आहे, ते काढायचं आहे. मला ज्ञान करून घ्यायचं, ज्ञेय करून घेणं खूप आवश्यक आहे, ज्ञान करून घेणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून हा जो मार्ग आहे हा भक्ती मार्ग नाही, हा ज्ञान मार्ग आहे. मग एक एक शब्द आपल्याला त्याच्यात लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आता इथं पहा, 12 मध्ये 2, 12 मधले 3, पहिला आहे अविद्या, 8वा आहे तृष्णा, 9वा आहे उपादान, हे सगळे क्लेश आहे. ठीक आहे, म्हणजे क्लेशातून दुःख उत्पन्न होत आहे, पहिली गोष्ट लक्षात आहे. दुसरं, नंबर 2 संस्कार, नंबर 10 भव, हे दोन्ही कर्म आहेत, कर्मातून दुःख उत्पन्न होत आहे. म्हणजे 3 आणि 2 हे दुःख उत्पन्न करतात, फक्त तृष्णा नव्हे, तृष्णा त्याच्यात आहे 5मध्ये. 3 आणि 2 किती झाले, 5. या 5मुळे 7 निर्माण होत आहेत. 7 कोणते? विज्ञान, नामरूप, षडायतन, फस, वेदना, जाती, जरामरण, हे उत्पन्न होते. म्हणजे आपल्या शारीरिक दुःख, मानसिक दुःख, हे जीवनात येणारं दुःख, त्याचं कारण बुद्धांनी खूप सूक्ष्म आणि खोल सांगितलेलं आहे. कार्ल मार्क्सनी जो विचार केला आर्थिक समतेचा आणि त्यांनी जे साधन सांगितलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक समतेचा विचार केला आणि त्याचं जे कारण सांगितलं याच्यात भिन्नता आहे. बाबासाहेब आंबेडकर आर्थिक समतेचं कारण तृष्णा सांगतात, लोभ सांगतात, की जे लोक आर्थिक विषमता जी आहे त्याचं कारण तृष्णा, लोभ, असं बाबासाहेबांनी सांगितलं. आणि मग ते म्हणतात की माणसाच्या मनाचं परिवर्तन करून मग इथं आर्थिक समता आणायची. कार्ल मार्क्सचा मार्ग हिंसेचा होता. म्हणजे इथे पहा, बाबासाहेब आंबेडकर जे काही दुःख दूर करू इच्छितात, ते सामाजिक दुःख असतो, व्यक्तिगत दुःख असतो, शारीरिक दुःख असतो, मानसिक दुःख असतो, या सगळ्या दुःख बुद्धांच्या मार्गाने सोडवू इच्छितात. आणि तुम्ही जोपर्यंत बुद्धांना तुम्ही लक्षात घेणार नाही ना, व्यवस्थित अभ्यास करणार नाही ना, तुम्ही भटकतच राहणार. कधी हे दुःख तर कधी ते दुःख, तर कधी सुनेचं दुःख, तर कधी मुलाचं दुःख, कधी शेजाऱ्याचं दुःख, कधी याचे भांडणं तर त्याचे भांडणं, कधी मग रोग, कधी उलट्यान, कधी जुलाब, हे सगळंच राहत राहणार. की नेमकं आपण होश, जागृती, अवेअरनेस, स्मृती याचा विकास करून आपल्यामध्ये तो ज्ञानाचा प्रकाश जो आलोक आहे तो प्राप्त करून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आता मेलं म्हणजे गेलो, आपण खूप अजागृत आहोत, जागृत नाही आपण, आपल्याला स्मृती नाही काय चाललं आहे. आपण प्रवृत्ती, चित्ताची प्रवृत्ती निर्माण होते त्यानुसार आपण काम करतो. आता उदाहरण जर पाहिलं
आपल्या डोक्यातला कल्पना आपल्या डोक्यातले विचार हे कुणाचे आहेत आपण अज्ञानपणामध्ये म्हणतो ही माझी आहेत परंतु जन्मताच जे जन्म झालेलं बाळ आहे त्याच्यात विचार आहेत का ते बोलतं का मग त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये भावना आहेत ते मूळ विकार तीन विकार घेऊन आलेलं आहे त्याच्यात ते भावना आहे ते रडतं ते हसतं ह्या सगळ्या गोष्टी करतं मग हळूहळू घराचे लोक त्याच्यामध्ये ते मानसिक सॉफ्टवेअर बनवतात भाषेचं विचाराचं स्कूल कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये ते सगळं बनतं आणि मग आपण म्हणतो माझे विचार असे आहेत आणि तुझे विचार तुझे माझे काय नाही बाबा हे सगळं संस्कारित विचार आहेत आपल्याकडे आपण मूळ जन्मताच काय घेऊन आलो आहे भावना घेऊन आलेलं आहे आणि विचार फक्त कम्युनिकेशनचं एक साधन मात्र आहे निर्देश मात्र आहे व्यवहार मात्र आहे आणि म्हणून भगवान बुद्धांनी असं म्हटलेलं आहे की जर आपल्याला बोधात्मक ज्ञान प्राप्त करायचं असेल तर विचाराच्या पलीकडे गेलं पाहिजे मनाच्या पलीकडे गेलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी बुद्धी आणि प्रज्ञामध्ये बुद्धांनी फरक केला बुद्धी जी आहे ती सहा प्रकारची आहे आणि प्रज्ञा जी आहे बुद्धीच्या परेचं ज्ञान आहे त्याला निर्विकल्प ज्ञान म्हणतात प्रज्ञा जी आहे ते निर्विकल्पना तिथं विकल्प नाही तिथं कल्पना नाही तिथं बोधात्मक ज्ञान आहे आणि म्हणून इथं आपण आपले विचारातच अडकलो आपण पुस्तकातच अडकलो मग बोधात्मक ज्ञान जोपर्यंत आपण प्राप्त करत नाही ना तोपर्यंत सत्य समजत नाही आपल्या विचारावर आधारित सत्य नसतं शब्दावर आधारित सत्य नसतं शब्द विचार आपल्याला सत्यापर्यंत नाही पोचवत उदाहरणार्थ मी तुम्हाला एक शब्द वापरला चहा शब्द वापरला सगळ्यांनी आता चहा पिला का फक्त कानावर पडला आहे ना तो शब्द चहा पिणं वेगळं आणि चहा शब्द वेगळं म्हणून शब्द हे कम्युनिकेशनसाठी असतात म्हणून एखादा वक्ता बोलत असताना त्याला जी कल्पना करायची आहे त्याला जे म्हणायचं आहे ते त्या पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेलच असं म्हणता येत नाही कारण हा शब्द तिथं गेला की त्याच्या डोक्यात दुसरेच विचार असतात त्या म्हणजे त्याच्या परिकल्पना ज्या असतात त्या शब्दाच्या तो विचार करतो आणि तशा प्रकारे अंडरस्टँडिंग करून घेतो म्हणून भगवान बुद्धांना जो प्रश्न पडला होता मला जो उपदेश करायचा आहे तो लोकांना समजेल किंवा नाही म्हणून त्यांनी मार्गांगावर ज्यादा भर दिला समाधीवर भर दिला विपसनेवर भर दिला शिलावर भर दिला आणि आपल्या मानसिक विकासावर भर दिला मग तुमचं मानसिक विकास झालं तुमच्या प्रकाशात तुम्ही बघा आत्मदीप भव तुम्ही जेव्हा आत्मदीप भव बनता तेव्हा तुम्हाला यथार्थ ज्ञान होतं आणि तुम्ही दुःखातून मुक्त होता म्हणजे या ठिकाणी तुम्ही पहा या द्वादश निदान हे सगळं जे आहे दुःखाची उत्पत्ती म्हणजे या ठिकाणी आपल्याला अविद्येतून मुक्त झालं का हे सगळं दुःख कोसळून पडतं अविद्यामुळे संस्कार आहे जर अविद्याच नसेल तर संस्कार कुठं होणार सिद्धार्थ गौतमांनी वयाच्या 35व्या वर्षी बुद्धत्व प्राप्त केलं बोधी प्राप्त केली ही बोधी काय या निसर्गात असलेले जे तत्व आहे त्या तत्वाचे यथार्थ स्वरूप त्यांनी जाणलं म्हणते ना हे सगळं लक्षात आलं म्हणून इथे जे आहे या ज्या चार आर्य सत्यामध्ये तर दुःख समुदय आर्य सत्यामध्ये अनुलोम प्रतिलोम असे दोन भाग आहेत दुःखाची उत्पत्ती आणि दुःख मुक्ताचे दोन्ही 12 कारणं सांगितलेले ठीक आहे आणि त्याचप्रमाणे तीन विद्येचे विभाग केले आहेत तीन कांड केलेले आहेत एक आहे क्लेश कर्म आणि दुःख आता मी तुम्हाला समजावून सांगेन क्लेश कर्म दुःख क्लेश 3 कर्म 2 आणि 7 दुःख ही तुमच्याकडे आहे सगळं क्लेश कर्म दुःख सगळं 12 निदान तुमच्याकडे आहे तुमच्या आतच आहे तुमच्या शरीरातच आहे चक्र तिथंच घुमत आहे म्हणून तुम्ही आज धम्मचक्र जे प्रवर्तन दिन साजरा करत आहात किंवा चक्र जे म्हणतात चक्र कशाला म्हटलं ते असं चक्र फिरवायचं म्हणून नाही ते चक्र असं आहे म्हणून त्याला चक्र नाही म्हणत त्या चक्र शब्द कधी उत्पन्न झाला जेव्हा बुद्ध या 5 लोकांना प्रवचन देतं किती दिवस दिलं आश्विनी पौर्णिमा ते आषाढी पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमा पूर्ण दिलं 5 दिवस दिलं 5 5 दिवस ते उपदेश करत होते कसे उपदेश करायचे तिघाला उपदेश करायचे आणि दोघं भिक्षाटनाला जायचे आणि ते भिक्षा मागून आल्यानंतरही सगळे मिळून खायचे दुसऱ्या दिवशी हे तिघं जायचे मग दोघाला उपदेश करायचे आणि मग सगळे मिळून भिक्षा मागून आले ते सगळे खायचे अशा प्रकारे प्रथम धम्मचक्र प्रवर्तन 5 दिवस चालू म्हणजे या ठिकाणी हे प्रथम धम्मचक्र प्रवर्तन हे जेव्हा सुरू झालं साधना वगैरे सगळ्या त्यावेळेला कोंडिनी नावाचे जे होते ते आरत झाले जेव्हा ते आरत झाले तेव्हा देवता लोकांनी घोष केला की धम्मचक्र गतिमान झाले हे चक्र कधी गतिमान होतं बाबासाहेब आंबेडकर 14 ऑक्टोबर 1956 7 लाख लोकांना दीक्षा दिली आणि ती 7 लाख लोकांना दीक्षा दिली काय काय दिलं 22 प्रतिज्ञा दिल्या 30 रण दिलं आणि पंचशील म्हणून बाबासाहेबांना कमीत कमी फॉलो करा
बाबासाहेबांनी आपल्याला काय काय दिलं ते तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे ना। म्हणून ती किती दिले रत्न, आपल्याला तीन रत्न दिले कधी विसरायचं नाही, तीन रत्न। पण काय काय लोक म्हणतात बाबा चौथेही रत्न त्यांनी म्हणतात, भीम शरणं गच्छामी असेही म्हणणारे लोक, बरोबर आहे का? ते इथं व्यक्तिशरण नसतं, व्यक्तिशरण नाही, राजरत्न शरणं गच्छामी इतर काही कामाचं नाही, इथं नसतं ते व्यक्तिशरण नाहीच। आपण समजत नाही, बुद्ध धर्माची संकल्पना समजत नाही। बुद्ध धम्म आणि संघ याच्यामध्ये व्यक्तीच नाही। जेव्हा तुम्ही बुद्धं शरणं गच्छामी म्हणताना तेव्हा जसं सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले, 27 बुद्ध झाले, तुम्हाला बुद्ध व्हायचं आहे असं त्याचा अर्थ आहे। तुम्हाला जागृत व्हायचं आहे, तुम्हाला प्रज्ञा प्राप्त करायची आहे, तुम्हाला ती उच्च अवस्था प्राप्त करायची आहे। त्यानंतर गच्छामी जाणं, शरण जाणं, त्या अवस्थेला जाणं, म्हणून बुद्ध म्हणाले सो धम्मंग पश्यती सो मंग पश्यती, जो धम्म को देखता है वो मुझे देखता है, म्हणून किती महत्त्वाचं आहे। म्हणून या ठिकाणी भीमंग शरणं गच्छामी म्हणून चालते, कारण बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं नाही भीमंग शरणं गच्छामी, विरोधात नाही बोलत, पण हे करू नये। आपण जेव्हा तीन शरण गमन करतो, बुद्धं धम्मसं द्वितीयंपि तृतीयंपि, एक वाक्य असतं त्रि शरण गमन संपूर्णं, म्हणजे काय? आज संपला आता तीनच, त्याच्या पुढे नाही। बाबासाहेब आंबेडकर किती दिले, चार दिले का तीन दिले तुम्हाला? तीन संपलं, तीन रत्नाला शरण गमन करा ना। जगातील सगळे लोक तीन रत्नाला शरण गमन करतात, आपणही तीन रत्नच। आणि या ठिकाणी सिद्धार्थ गौतम नाही आहे बुद्ध म्हणताना, ते बुद्ध झाले, परंतु अनेक बुद्ध झाले, तुम्हाला बुद्ध व्हायचं आहे ही संकल्पना इथं, तुम्हाला खूप उच्चस्तरीय अवस्था गाठायची आहे। म्हणून बाबासाहेबसुद्धा म्हणाले आमचं धर्मांतर या मनुष्य मात्राला उच्च अवस्थेला घेऊन जाण्यासाठी। लक्षात घ्या बाबासाहेब काय म्हणतात, आमचं धर्मांतर या मनुष्य मात्राला कुठे घेऊन जायचं आहे? उच्च अवस्थेला घेऊन जायचं आहे, ही संकल्पना बाबासाहेबांची होती। म्हणून या ठिकाणी आपण वाचन करा, भरपूर वाचा, भरपूर अभ्यास करा, चार आर्य सत्यचा प्रथम अभ्यास करा, स्थवीर वादानुसार अभ्यास करा, पुन्हा मूल सर्वास्ती वादेनुसार अभ्यास करा, आणि महासांगिकानुसार अभ्यास करा। या तिन्ही लोकांनी भगवान बुद्धाचं प्रथम धम्मचक्र प्रवर्तन संकलित केलेलं आहे, आणि सगळ्या बौद्धांमध्ये, कुठल्याही बौद्धामध्ये याच्याबद्दल वाद नाही। आता या ठिकाणी प्रथम आर्यचक्र, प्रथम जे दुःख आहे, दुःख आर्य सत्य, हे न्याय करून घ्यायचं आहे, त्याला जाणायचं आहे, त्याला समजायचं आहे, रोजच्या जीवनात आपलं दुःख येतं। द्वितीय आर्य सत्य जे आहे, दुःख समुदय आर्य सत्य, त्याला प्रहार करायचं आहे, त्याला नष्ट करायचं आहे त्या कारणाला। तृतीय आर्य सत्य जे आहे, दुःख निरोध निर्वाण जे आहे, त्याला साक्षात्कार करायचा आहे। आणि तृतीय जे आर्य सत्य, चतुर्थ जे आर्य सत्य आहे, दुःख निरोध गामिनी प्रतिपदा, जे अष्टांग मार्ग जे आहे, त्याला भावित करायचा आहे, त्याची भावना करायची आहे, कायिक वाचिक मानसिकमध्ये त्या प्रवाहात त्याला आणायचं आहे। सम्मा दिट्टी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा व्यायामो, सम्मा सत्य, सम्मा समाधी, हे अष्टांग मार्ग खूप महत्त्वाचं आहे। या अष्टांग मार्गाचा ते भगवान बुद्धाने अनेक मार्गां सांगितले, अष्टांग मार्ग तर आहेच आहे, सहा पारमित आहे, दहा पारमित आहे, सप्तबोधांग आहेत, चार स्मृतीपस्थान आहेत, पंचधर्मेंद्रिय आहेत, पंचबल आहेत, अनेक मार्ग आहेत, पण ते मार्गांग पकडल्याशिवाय आपण बुद्ध होऊ शकत नाही। म्हणून एक आहे, पहिलं तुम्ही चार आर्य सत्यावर अभ्यास करायला पाहिजे, प्रथम धम्मचक्र प्रवर्तन अभ्यास करायला पाहिजे, या विहारामध्ये सगळ्यांनी मिळून तो अभ्यास करा, सगळ्यांनी हा पहिला अभ्यास करायचा, शब्द अर्थ व्याख्या सगळ्या गोष्टी लक्षून घ्या। आता निर्वाण किती प्रकारचे आहेत, तिसरं जे आर्य सत्य आहे, निर्वाण दोन प्रकारचे, स्थवीरवादेनुसार निर्वाण दोन प्रकारचे आहेत, एक सोपादिशेष निर्वाण, निरुपादिशेष निर्वाण। आता हे जे महापरिनिर्वाण जे म्हणताना, बुद्धिझममध्ये त्याला मृत्यू म्हणत नाही, महापरिनिर्वाणसुद्धा उच्चस्तरीय ज्ञानाची अवस्था मानली जाते, ज्ञानाची अवस्था म्हणतात। सोपादिशेष निर्वाण जे आहे, त्याला सोपादिशेष असं म्हटलेलं आहे की शरीर जे आहे पाठीमागच्या कर्माचा तो परिणाम आहे, 32 लक्षणं 80 उपलक्षणं जे आहेत ते कुशल कर्माचा तो परिणाम आहे, म्हणून त्याला सोपादिशेष निर्वाण, अजून ते शरीरात आहेत ना, शरीरामध्ये जी उपाधी आहे ना अजून, म्हणून त्याला सोपादिशेष निर्वाण म्हटलेलं आहे। आणि निरुपादिशेष निर्वाण जे आहे, त्यांनी शरीर पण सोडलेलं आहे, आता निरूपित, आता तेही सोडलं, आता त्याच्यात पण ते अडकलेले नाहीत, आणि म्हणून इथं महापरिनिर्वाण म्हटलेलं आहे। आणि ते महापरिनिर्वाण अन्य लोकांचा जो मृत्यू असतो तसा नाही आहे, खूप होशपूर्वक, खूप जागृतपूर्वक त्या मृत्यूमध्ये ते प्रवेश करतात। ते कसं कसं प्रवेश करतात, कुठलं कुठलं ध्यान करतात, हे सर्व महापरिनिर्वाण सूत्रामध्ये जिक्र केलेलं, उल्लेख केलेला आहे, आता त्याच्यात घुसणार नाही, पण त्याचं विश्लेषण करावं लागेल। आणि म्हणून या ठिकाणी जे तिसरं आर्य सत्य आहे ते तुम्हाला प्राप्त करा, साक्षात्कार त्याचा करायचा आहे, आणि चौथं आर्य सत्य तो मार्गांग आहे, शील समाधी प्रज्ञा त्याच्यामध्ये, सम्यक दृष्टी ही प्रथम का, बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर प्रश्न करून एक त्याच्यावर
तो बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये ते स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणजे एक पा अभ्यास करा, अभ्यास केला पाहिजे. टाईम ज्यादा वेळ घालवता कामाने, खूप कमी वेळ आहे आपल्यासमोर, खूप कमी वेळ, कमीत कमी मरणाच्या अगोदर बौद्धिक स्तरावर खूप चांगला अभ्यास करा आणि साधना करा. पहिले श्रुतमे प्रज्ञा, भरपूर वाचणं, ही बुद्ध सांगतात. पहिलं श्रुतमे प्रज्ञा, भरपूर वाचणं आणि भरपूर ऐकणं, पूर्ण बुद्धी तयार झाली पाहिजे आपली. नंबर दोन, चिंतनमय प्रज्ञा. आता चिंतनमय प्रज्ञा काय, तुम्ही शब्द ऐकला असा, त्याचं विश्लेषण कसं करणार? बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये म्हटलेलं आहे, भगवान बुद्धांची शिकवण दोन प्रकारची आहे, एक निश्चित स्वरूपाची, दोन अनिश्चित स्वरूपाची. आता मी बुद्ध धम्मातले एक एक शब्द कोट तुम्हाला उचलून सांगतोय, खूप महत्त्वपूर्ण सांगतो. तुम्ही असंच वाचलं असेल, थोडं वाचलं झालं, आज एक पेज संपवला, आज दुसरा पेज संपला, असं करून चालत नाही. त्याच्यावर चर्चा केली पाहिजे, त्याच्यावर वादविवाद केला पाहिजे, त्याच्यावर संवाद केला पाहिजे, त्याचा अर्थ, त्याचे शब्द अर्थ व्याख्या निर्देश सगळं समजावून घेतलं तर समजेल ना, नुसतं वाचून काय समजणार आहे. आता मी तुम्हाला हे जे बोलत आहे ना, तुमच्या एकाच्याही डोक्यात नाही, मला माहीत आहे, ते येणारच नाही, कारण सूक्ष्मपणे वाचायला लागतं ना, बघावं लागतं. म्हणून इथं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भगवान बुद्धाची शिकवण दोन प्रकारची आहे, एक निश्चित स्वरूपाची, एक अनिश्चित स्वरूपाची. आता इथं चिंतनमय प्रज्ञा आहे ना, ही इथे येते. या ठिकाणी तुम्हाला तर्काच्या द्वारे, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की भगवान बुद्धाची शिकवण तर्काच्या कसोटीवर घासून घ्या. कोण म्हणालं? बोलले ना बाबासाहेब बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये. मग आता तुम्ही घासून घेता का नाही तर्काच्या कसोटीवर? कोण कोण घासून घेतं? ऐका मी काय म्हणतो, तर्काच्या कसोटीवर जर घासून घ्यायचं असेल तर तर्कशास्त्र माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे? तर्कशास्त्र. आम्हाला तर्कशास्त्रच माहीत आहे तर घासून कसं घेणार? खूप अभ्यास, खूप अभ्यास करावा लागेल. हा मार्गच बुद्धीचा मार्ग आहे, हे पायाने चालण्याचा मार्गच नाही, डोक्याने, डोकं पाहिजे. मग या ठिकाणी जे चिंतनमय प्रज्ञा आहे त्या तर्काच्या कसोटीवर घासून घ्यायचं आहे. बाबासाहेबांनी सगळं केलं. मग तर्कशास्त्र वाचा. न्यायबिंदू नावाचा तर्कशास्त्राचा ग्रंथ आहे बुद्धिझमचा, दिग्नाग धर्मकीर्तीचा तो ग्रंथ आहे, हा ना, तो वाचा, वाचून घ्या. त्याच्यामध्ये ज्ञानाचा आधार काय, ज्ञानाचे प्रकार किती, ज्ञान कसं होतं, ज्ञान कशाला म्हणायचं, सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं. मग तिथं तर्काच्या कसोटीवर घासता येईल. आणि तिथं नैयार्थ निथार्थ असं म्हटलं. नैयार्थ म्हणजे नैयार्थ अन्य अर्थ करणार, व्यवहारिक अर्थ करणार, आणि निथार्थ म्हणजे परमार्थाकडे जाणारा, निर्वाणाकडे जाणारा. आणि तुम्हाला जी विपसना करायची आहे ती निथार्थावर करायची आहे, निश्चित तत्वज्ञानावर करायची आहे, तेव्हा तुमची विपसना पुढे जाणार आहे. व्यवहारिक वेगळं आहे. माता पितू पठाण कुत्तदार ससंग ही व्यवहारिक शिकवण आहे, त्याच्यावर विपसना थोडी होते. जे व्यवहारिक उपदेश आहे तो वेगळ्या पद्धतीने काढायचा, जो निथार्थ उपदेश आहे तो वेगळ्या प्रकारे पद्धतीने काढायचा आणि त्याच्यावर विपसना करायची. त्याला म्हणतात चिंतनमय प्रज्ञा. आणि भावनामय प्रज्ञा जी आहे ती प्रज्ञा जी निर्विकल्प आहे, ती शमत आणि विपसना या युगलवर चालणारी ती प्रज्ञा आहे. साधनेला खूप महत्त्वाचं स्थान, मेडिटेशनला खूप महत्त्वाचं स्थान, त्याशिवाय बोधात्मक ज्ञान प्राप्तच होत नाही. भगवान बुद्धांनी सांगितलेला सिलॅबस या त्याच्यानंतर, भगवान बुद्धांच्या नंतर मोठमोठी युनिव्हर्सिटी उभारायला भारतामध्ये, नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ, अदनपरी विद्यापीठ, किती 12-13-14 विद्यापीठ तयार झाले. आणि सगळ्या जगाला शिक्षण देण्याची पद्धती बुद्धांपासून सुरू झाली. म्हणून बाबासाहेबसुद्धा म्हणाले की जुन्या भिक्षूचा आदर्श घ्या. मग विहार म्हणजे काय? मंदिर नव्हे, विहार म्हणजे फक्त पूजा करणे नव्हे. गाणी आहेत ना, मी बुद्धाची उपासिका लावते, मेणबत्ती वगैरे, अशी काय काय गाणी निवडतात लोक, आणि उदबत्तीच लावते, मेणबत्तीच लावते, फुलंच वाहते. आता ठीक आहे, ते आहे सगळं, पूजाचा भाग आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं हे चालतं. म्हणून विहार म्हणजे मंदिर नाही, विहार म्हणजे युनिव्हर्सिटी, विहार म्हणजे अभ्यास करण्याचं ठिकाण. बाबासाहेबांनी सगळं आपल्याला सांगितलं. आणि बाबासाहेबांनी भाषणात म्हटलं, मर्यादेसारखे मंदिर बनवू नका, हे बोलले का नाही बाबासाहेब? त्यांच्या भाषणात आहे का नाही? मग विहार आपलं कसं असेल? विहारामध्ये अभ्यास करणारे, मेडिटेशन करणारे हे तरुण वर्ग आला पाहिजे विहारामध्ये. त्यांनी पण अभ्यास केला पाहिजे. सगळ्यांना ते वेळ प्रसंग त्यांना व्यवस्थित टाइम टेबल बनवून त्यांना सगळ्यांना विहाराकडे आणलं पाहिजे. विहाराची संकल्पना चेंज होत चाललेली आहे, तसं होता का नाही? हा धम्म खूप श्रेष्ठ आहे, ग्रेट आहे, सूक्ष्म आहे, ज्ञानयुक्त आहे, प्रज्ञायुक्त आहे, खूप चांगला आहे, व्यवहारिक आणि पारमार्थिक सुख देणारा आहे. तर आपल्याला थोडंसं बदलावं लागेल, स्वरूप बदलावं लागेल.
तीर्थिकांचं अनुकरण करून आपल्याला चालणार नाही. हार घातला बाबासाहेब आंबेडकर की जय, बुद्ध की जय, हे करून नाही चालणार आपल्याला. एवढं करून नाही चालणार. वेगळ्या पद्धतीने आपल्याला ही सगळी उभारणं करावी लागेल. तुम्हाला पाठीमागचे जे लोक जे होते, बौद्ध भिक्खू होते, परंपरा होती, ती परंपरा चालवा. अन्य तीर्थिकाची परंपरा आत घुसू नका, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे बुद्धिधम दिलं ते म्हणाले का नाही, संसार सुखाचा करायचं तर बुद्धिधम स्वीकारा, समाजाला संघटित करायचं असेल बुद्धिझम स्वीकारा, तुम्हाला जर तुमचं स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर बुद्धिझम स्वीकारा. हे खूप मोठमोठे तत्व याच्याशी जोडलेले आहेत. पण हे कधी समजेल? जेव्हा अभ्यास करेल, बुद्धांचं मानसशास्त्र समजेल, बुद्धांचं तर्कशास्त्र समजेल, बुद्धांचं नीतीशास्त्र समजेल, बुद्ध जे जे बोलतात, बुद्धांचं भौतिकशास्त्र समजेल. अरे आल्बर्ट आइन्स्टाईन वगैरे हे सगळे जे लोकं आहेत ना, हे त्यांनी सगळ्यांना बुद्धांनी वाचलेलं आहे. बुद्धांना वाचल्यानंतर त्यांनी विज्ञानाचा विकास केला आहे. आजही वर्तमानमध्ये सगळे सायंटिस्ट वैज्ञानिक बुद्ध धर्माचे बरोबर चर्चा करतात आणि विज्ञानाचं स्वरूप बदलून गेलं सगळं. आज तो स्टीफन हॉकिंग म्हणतो की हे जग एक भ्रमजाल आहे. भगवान बुद्धांनी बोलले हे बुडबुड्यासारखं आहे असं बुद्ध म्हणाले. हे सगळं जे दिसतं हे वास्तविक नाही. जे आपल्याला दिसतं ते अज्ञानपणामुळे ते दिसतं. याची वास्तविकता शोधा. अणुप्रमाणाची वास्तविकता शोधली बुद्धांनी. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांनी त्याच्या धम्मात म्हटलेलं आहे, 19व्या शतकामध्ये बुद्धांचा विजय झाला. कोण म्हणाले? तुम्ही वाचलं ना बुद्धांनी धम्म, त्याच्यातलं वाक्य हे. 19व्या शतकामध्ये बुद्धांचा विजय झाला असं बाबासाहेब म्हणाले. का म्हणाले? कारण 19व्या शतकापर्यंत हे जग अणुपरमाणूंनी बनलं असं मानणारे लोक होते. बुद्ध अणुपरमाणूचं विश्लेषण करतात, परंतु हे अणुपरमाणू फायनल मानायचे आणि जग सगळं अणुपरमाणूंनी बनलं असं ते मानायचे. परंतु भगवान बुद्ध म्हणायचे नाही, या जगामध्ये जे काय आहे ते सर्व अनित्य आहे, ते परिवर्तनशील आहे, तसं राहणारच नाही. आणि मग 19व्या शतकामध्ये अणुपरमाणूवर जेव्हा प्रयोग झाले तेव्हा अणुपरमाणूचं विभाजन झालं आणि तेव्हा बुद्ध सफल झाले. माझं आता जेव्हा कधी जे अणुपरमाणूचं परीक्षण असतं तेव्हा एक शब्द असतो, बुद्ध असले. त्याचं कारण आहे, भगवान बुद्धांनी अणुपरमाणूविषयी चर्चा केलेली आहे. हे जग काय आहे अणुपरमाणूच्या पुढची चर्चा केलेली आहे. आणि हाच सगळे स्टीफन हॉकिंग वगैरे हे सगळे जे शास्त्रज्ञ आहेत यांनी बुद्धांना वाचले. मग तुम्ही पाहा किती उच्च दर्जाचं आपलं डोकं पाहिजे. या जगाच्या अंतिम स्थितीपर्यंत बुद्ध बोलतात. एवढं जाऊ द्या, मानवाचा जे काही भाग आहे, मानव ज्याला मी म्हणतो, आत्मा म्हणतो, तेही बुद्धांनी नाकारलं. किती सूक्ष्म, बाकी आत्म्यापर्यंतच राहिलेले आहेत. पण भगवान बुद्धांनी आत्मा बी नाकारला. आत्म्य अनात्म नैरात्म्य शून्यता इथपर्यंत ते पोचले. म्हणजे खूप अभ्यास करावा लागेल, खूप अभ्यास. म्हणून धम्माला फक्त पूजा अर्चा करून एवढंच थांबू नका. भरपूर अभ्यास करा. अभ्यास केल्याशिवाय बुद्धीचा पर्यंत विकास केल्याशिवाय, साधना केल्याशिवाय, बुद्धीच्या परे जी प्रज्ञा आहे, निर्विकल्प ज्ञान आहे, यथार्थ ज्ञान आहे, बोधात्मक ज्ञान आहे, तोपर्यंत आपण प्राप्त करू शकणार नाही. तर या ठिकाणी 4 आर्य सत्य एक संक्षिप्तमध्ये प्रस्तावना स्वरूप मी तुमच्याजवळ समोर ठेवलेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या तात्विक चर्चा ज्या केल्या, मग ते अविद्या किती प्रकारचे आहे, संस्कार किती प्रकारचे आहेत, हे सगळं मी त्याच्या खोलात गेलेलो नाही. ते तुम्हाला अभ्यास करायचा. एवढं करून या ठिकाणी थांबेन. तुम्ही शांतपणे ऐकलात. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. थँक्यू. खूप सुंदर त्यांनी प्रवचन दिलेलं आहे. आपलं शरीर, आपले 3.5 हाताच्या शरीरामध्ये किती गुंतलेलं आहे आपलं मन, शरीर, वाचा. ज्या शरीरावरच आपल्याला बाहेर कसं निघालं या शरीरातून, तसं आपल्याला बनतेने इतकं सुंदर प्रवचन दिलेलं आहे. तर असं वाटत ते संपूच नाही, ऐकतच राहावं आणि पुढे 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 जात राहू. काही धम्मपदामधलं हे वाक्य आहे, मनोपुगंग ममा धम्मा मनोसेट्टा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोती वा ततो नन दुःख मनवती चक्क बहतो पद. बनतेना परत एकदा वंदन करते आणि यानंतर जे काय होतं आपलं आभार प्रदर्शनाचं काम आपले कोण होते, गजवारताई. तर मी त्यांना आभार प्रदर्शनासाठी, कारण म्हणतात ना गारवचं निवातवचं संतुष्टीचं कयप कतपियता कालेन धम्म सवनं. तर मी आपल्या गजवारताईंना विनंती करते की त्याने आभार प्रदर्शनाचं काम करावं. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. तर अशी ही आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा होती आणि ह्या सर्वांचं मला आज आभार मानायचं आहे. आपले अध्यक्ष रमेश मोहोळ सर, बंतेजी, राजरत्नजी,
आणि निरंजना काळे, पवित्रताई लोखंडे आणि विजय नागले सर या सर्वांचा आपल्याला आभार मानायचं तर आहेच, परंतु आज गीताने जी सुरुवात झाली त्या पवित्रताई लोखंडे खरंच खूप छान, म्हणजे मन तृप्त झालं आणि कान पण तृप्त झाले. अतिशय सुंदर गीत तुम्ही गायलेलं आहे ताई, तुमचं गीत मला नेहमीच ऐकायला आवडेल. तर ऐन वेळेला आपल्या नवरे सर नेहमी तयारच असतात, त्यांचा अभ्यास, त्यांचं वाचन आपल्याला ते एक चुणूक दाखवून देतात की खरंच वाचाल तरच वाचाल तुम्ही. आणि माझी पण हीच इच्छा असते, प्लीज लायब्ररीत या, पुस्तकं न्या. भंतेजींनी आज तुम्हाला खूप छान सांगितलं की वाचलंच पाहिजे, आपण वाचनामध्ये नेहमीच कमी पडतो. खूप अवघड अवघड शब्द भंतेंनी बोललेले आहेत आज, पंचस्कंद, षडायतन, असे शब्द आपण कधी ऐकले होते मला सांगा. खरंच भंते, माझी पण एक इच्छा आहे की विहारामध्ये एक वर्ग असावाच, की जे एक ज्ञानी मनुष्य असेल त्यांनी आम्हाला धम्म अशा पद्धतीने समजून सांगा. गाता पठण करतो आम्ही, परंतु अभ्यास आमचा घेतला कोणी तर खरंच पाली भाषा पण मग सोपी जाईल समजायला. तर चार आर्य सत्यांचं खरं तर मी शिबिर केलं होतं सर, परंतु वारंवारता हवी आहे. तिथे शून्यता काय आहे, बुद्ध धम्म खरंच खूप अवघड आहे अनुसरायला. आणि वाचन असेल तर आपलं वाचन आपण आपल्यापुरतंच न ठेवता आपल्याजवळच्या मित्रमैत्रिणींना समजावून सांगणं, ते आपलं आचरण त्यातनं दाखवून द्यायला हवं आहे. कधीकधी आपण सत्य म्हणतो सर, ते फक्त आपण आपले सत्य मांडत असतो, परंतु आज सत्याची व्याख्या भंतेजींनी सांगितली. खरंच भंतेजी इतके सुंदर बोलता तुम्ही, खूप वर्षापूर्वी मी तुमचं ऐकलेलं आहे, परंतु आज इतकं मन तृप्त झालं. भंतेजी कसे असावेत आणि भंतेजींचं ज्ञान, भंतेंचं वाचन, आपण कधी असं होणार असं मला क्षणभर वाटलं. भंतेजी आय रिअली प्रॉमिस यू आय विल रेड एनी फर्दर, आय विल रेड द बुक्स बिकॉज देर इज अ ह्यूज लायब्ररी, देर आर सो मेनी बुक्स, बट नो बडी इज रीडिंग दिस. आय फील व्हेरी सॉरी फॉर दिस अँड आय एम ऑल्सो व्हेरी सॉरी फॉर दिस. तर भंतेजी तुम्ही नेहमी यावं असंच आम्हाला ज्ञान द्यावं, मी आपली खूप 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 आभारी राहीन. तर एक दोन ओळी म्हणते मी आपणा सर्वांसाठी. तुम्ही आज आपलं सगळे पदा सकट ज्या कोणत्या पदावर होता ते सर्व सोडून तुम्ही आज विहारामध्ये आलेला आहात. वंदुनीश पदाला, वंदुनीश पदाला, तर तुमच्या त्या पदाला मी पहिल्यांदा जय भीम करते. करीते जय भीम आपणाला, करते जय भीम आपणाला. आणि म्हणते की नाही वंदा मी म्हणते गीत म्हणते. कार्य विविधही दूर करोनी, विनंती आमची बहुमानाने, आपण विहारी हर्ष जाहला, आगमने बहु हर्ष जाहला. वंदुनीश पदाला, करते जय भीम अपनाला. तर मला आभार मानण्याची संधी आपल्या विहाराने दिलेली आहे, मी आपली सर्वांची खूप 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 आभारी आहे. आणि आजचा कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे, विहार गच्च भरलेला आहे. भंतेंची देसना ऐकायला, भंतेंचं नावरूप आणि भंतेंची कीर्ती आपणा सर्वांना माहीत आहे. आपण भंतेंना भेटायला जाणारच होतो, परंतु आज भंते स्वतः आपल्यापर्यंत आलेले आहेत, त्यांची देसना त्यांनी दिलेली आहेत. आणि आजचे सूत्रसंचालन करणारे आमच्या निरंजनाताई आणि भंतेंबरोबर आलेले भंतेंचे सहकारी, आपण या सर्वांचे आभार मानूया. थँक्यू व्हेरी मच. जय भीम सर्वांना एकदा. थँक्यू.